तुम्ही अनम्यूट करू शकता प्रोजेक्ट. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा, सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण सकाळी श्रीमद भागवतावर चर्चा करणार आहोत आणि आज चर्चेसाठी आपल्या समोर श्लोक आहे, स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 15. यदपाद संश्रयः सूत मुनयः प्रशमायनाः सद्यः सद्यः पुनन्ति उपस्पृष्टः स्वर्धुन्यापोऽनुसेवया. यत्पादसंश्रयः सूत मुनयः प्रशमायनः सद्यः पुनन्ति उपस्पृष्टः स्वर्धुन्यापोऽनुसेवया. यत्पादसंश्रयः सूत मुनयः प्रशमायनः सद्यः पुनन्ति उपस्पृष्टः स्वर्धुन्यापोऽनुसेवया. माताजीस, आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारे वाचन खेडकर प्रभू. शरण गेलेली आश्रय घेतलेले सूत हे सूत गोस्वामी मुनय महर्षी प्रशमायन भगवंतांच्या भक्तीत लीन असलेले सद्य त्वरित पुनंती पवित्र करतात उपसृष्टा केवळ सहज सहवासाने स्वर्धुमी
पवित्र गंगा नदी आप सेवया उपयोग ट्रांसलेशन बैचलर होगा हे शुद्ध गोस्वामी ज्या महर्षींनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय ग्रहण केला आहे ते महर्षी त्यांच्या सर्वांना येणाऱ्यांना त्वरित पवित्र करतात आणि गंगा नदीचे पवित्र जल मात्र दीर्घकालीन उपयोगानंतरच पवित्र करू शकते. तात्पर्य भगवंताने शुद्ध भक्त हे गंगा नदीच्या पवित्र जलापेक्षा श्रेष्ठ आहे. मनुष्याला गंगा जलाच्या दीर्घकालीन उपयोगानंतर धार्मिक लाभ होऊ शकतो पण भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या कृपेमुळे मनुष्य शूद्र म्हणून स्त्री म्हणून वैश्य म्हणून जन्माला आलेला असो त्याचा विचार न करता तो भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊ शकतो आणि स्त्री केल्याने तो भगवंताकडे जाऊ शकतो. भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय ग्रहण करणे म्हणजे शुद्ध भक्तांचा आश्रय ग्रहण. या शुद्ध भक्तांचे एकच कार्य म्हणजे भगवंताची सेवा करणे आहे. ते प्रभुपाद आणि विष्णुपाद या नावांनी सन्मानले जातात. यावरून असे दर्शवले जाते की असे भक्त हे भगवंतांच्या चरणकमलांचे प्रतिनिधी आहेत. म्हणून जो कोणी शुद्ध भक्ताला गुरु स्वीकारून त्याच्या चरणांचा आश्रय घेतो तो तात्काळ पवित्र असे भगवत भक्त भगवंतांच्या बरोबरीने सांगितले जातात. कारण ते भगवंतांच्या अत्यंत अंतरंग सेवेत आणि ज्या पतिजीवांनी भगवंताकडे परत जावे अशी भगवंताची इच्छा असते त्या पतिजीवांचा या भक्तिजनातून ते भक्त उद्धार करतात. अशा शुद्ध भक्तांना शास्त्र ग्रंथातून उपभगवान या नावाने अधिक चांगल्या रीतीने ओळखले जाते. शुद्ध भगवत भक्तांच्या प्रामाणिक श्रेष्ठा अध्यात्मिक गुरु हे भगवंता समान असल्याचे सांगते. परंतु शुद्ध भगवत भक्त मात्र स्वतःला नेहमी भगवंत नम्रतेचा समजतो. हा सिद्ध भक्ती होय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी, आपण सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्रीराधा कृष्णपादा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवि गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्व भक्तांचं
पुन्हा एकदा स्वागत आपल्या रविवारच्या सकाळच्या भागवतम क्लासमध्ये, आणि सगळ्यांप्रती खूप खूप कृतज्ञता की आपण सकाळी एकत्र आलात. मागच्या रविवारी आपण जो श्लोक चर्चा केला तो परमेश्वराच्या नामाचा गौरव होता. आपन्नः संस्कृतिम घोराम यन्नाम विवशो गृणन. जर कोणी विवश होऊन परमेश्वराचं नाव घेतलं तर तो सद्यो विमुच्येत यद बिभेती स्वयं भयम. तर तो सद्य, सद्य हा शब्द आजच्या पण श्लोकात आहे. सद्य म्हणजे तत्काळ. तर तो सद्य विमुच्येत यद बिभेती स्वयं भयम. परमेश्वराच्या नावाला स्वतः भीती भीती करते. तर त्या नामाला जर आपण विवश होऊन घेतलं, अपराध शून्य जर आपण हरिनाम घेतलं, तर आपण तत्काळ एका क्षणामध्ये मुक्त होतो. आणि तोच शब्द आज पुन्हा एकदा सद्य हा शब्द आहे. तर मागच्या वेळेस परमेश्वराच्या हरिनामाची स्तुती होती, आणि त्यालाच लागून आज हे जे सगळे साधू लोक आहेत ते सुत गोस्वामींना जेव्हा विनंती करतायत तेव्हा म्हणतात, आम्ही अजून एक गोष्ट बघितली आहे परमेश्वराबद्दल. परमेश्वराचं नाव हे तर खूप प्रभावी आहे. भीती एक अशी गोष्ट आहे, जसं आहार निद्रा भय आणि मैथुन हे चार गोष्टी साधारण मनुष्य करत असतो. याच्यामध्ये आहार आपण जास्ती नाही करू शकत, बाकीच्या दोन गोष्टी पण, झोप आणि तिसरी गोष्ट पण आपण जास्ती नाही करू शकत. पण आहार निद्रा भय मैथुन मध्ये भय आपण 24 तास करतो. तर लहान मुलांना परीक्षेची भीती असते, तरुणांना नाते संबंध लग्न जुळतंय की नाही त्याची भीती असते, नोकरी जे करतायत त्यांना भीती असते की नोकरी टिकेल की नाही, मला प्रमोशन मिळेल की नाही, जो व्यवसाय करतायत त्यांना वाटतं की बिझनेस पुढे वाढेल की नाही, म्हाताऱ्यांना भीती असते की मला डायबिटीस तर नाही होणार. प्रत्येकाला भीती आहे. म्हणून भीती आपण करतो, पण त्या भीतीवर एकच उपाय भागवतामध्ये मागच्या श्लोकामध्ये सांगितला होता. 24 तास आपण भीती करू शकतो, पण 24 तास भीती करणाऱ्या व्यक्तीला पण एक खूप छान उपाय मागच्या श्लोकामध्ये सांगितला की जर आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं, जर नरसिंहाचा हात प्रल्हादाच्या डोक्यावर आहे तर प्रल्हादाला काय भीती आहे. जेव्हा जेव्हा आपण नरसिंहदेवांचं स्मरण करू, जेव्हा जेव्हा आपण श्री चैतन्य महाप्रभूंचं स्मरण करू, तेव्हा तेव्हा आपल्याला काय भीती आहे. तर त्याच अनुषंगाने त्या फ्लो मध्ये आज हे लोक साधू म्हणतात, परमेश्वर असे आहेत, परमेश्वर एवढे दयाळू आहेत, परमेश्वर एवढे प्रभावी आहेत. फक्त परमेश्वराचं नाव नाहीये की एका क्षणामध्ये तत्व सद्यो विमुचेत, या परमेश्वराची ज्या व्यक्तीने शरण घेतली आहे त्या व्यक्तीमध्ये पण परमेश्वराचा तो प्रभाव, ती शक्ती संचारित होते. ज्या व्यक्तीने पूर्णपणे परमेश्वराच्या चरणांचा आश्रय घेतलाय त्या व्यक्तीमध्ये एका अर्थाने आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय, जसं परमेश्वराचं नाव तुम्हाला भीतीपासून मुक्त करू शकतं, तसं ज्यांनी परमेश्वराचं पूर्ण शरण घेतलंय त्यांच्यामध्ये पण परमेश्वराचा तो गुण येतोय की ते एका क्षणामध्ये आपल्याला शुद्ध करू शकतात. आणि यासाठी कॉन्ट्रास्ट एक तुलनात्मक काय दिलंय, साधारण सर्व लोक आपण इस्कॉन मध्ये जुळण्यापूर्वी गंगे नदीची स्तुती तर आपल्या सर्वांनी ऐकली. गंगा नदी म्हणजे विष्णुपदी, एक गंगा नदीचं नाव आहे विष्णुपदी. परमेश्वराच्या चरणांपासून जी निघाली आहे ती विष्णुपदी, परमेश्वराच्या चरणांना स्पर्श करून निघाली आहे ती, किती पवित्र नदी आहे. आणि म्हणून आपण नेहमी गंगे नदीमध्ये स्नान करायसाठी आतुर असतो का, तर आपण त्याच्याने पवित्र होतो आणि आपले पाप सगळे तिथून निघून जातात. आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय भागवतामध्ये की गंगे नदीपणे पण सद्यो विमुच्येत नाही, तत्काळ मुक्ती नाही मिळत सगळ्या पापांपासून. भरपूर वेळ जेव्हा आपण दीर्घकालीन गंगे नदीमध्ये स्नान करतो तेव्हा ती गंगा नदी हळूहळू हळू आपल्याला साफ करते, पापांपासून साफ करते. पण जेव्हा आपण परमेश्वराच्या आश्रय घेतलेल्या शुद्ध भक्तांच्या संपर्कात येतो, त्या संपर्काने एका क्षणामध्ये आपण सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो. अर्थात गंगा नदी ही अत्यंत पवित्र आहे. असं म्हणतात की यमुना नदी, हे सगळ्या प्रभुपादांच्या तात्पर्यांमध्ये दिलंय, भागवताच्या तात्पर्यांमध्ये दिलंय, की गंगे नदीचा स्पर्श वामन देवांच्या अंगठ्याला झाला. तर वामन देव जेव्हा उभे होते तेव्हा त्यांनी उजवा पाय स्थिर ठेवला आणि डावा पाय असा वर केला, आणि त्यांच्या अंगठ्याच्या नखाने
डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांडाचं ते कवच भेदलं गेलं आणि त्याच्यातून मग बाहेरचं कारणोदक समुद्राचं जे पाणी येते जेव्हा आतमध्ये आलं तर ते वामन देवांच्या चरणांना स्पर्श करून आतमध्ये आलं म्हणून ते पवित्र आहे. तर एकदा जर वामन देवांचा स्पर्श झाला असेल तर ती गंगा नदी किती पवित्र आहे आजही चरणामृतापासून अभिन्न आहे. आणि याची तुलना केली जाते यमुने नदीशी. यमुने नदीमध्ये वामन देवांचा एकदा स्पर्श नाही झालाय. वामन देव, नरसिंह देव, नारायण, रामचंद्र या सर्व अवतारांचे जे स्रोत आहेत अवतारी श्रीकृष्ण आहेत त्या श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श यमुने नदीला किती वेळा झाला? अगणित वेळा. यमुने नदीमध्येच होते श्रीकृष्ण. आपल्या सवंगड्यांसोबत पाणी प्यायला जायचे, स्नान करायला जायचे, गोपिकांसोबत अनेक वेळा त्यांनी यमुने नदीमध्ये प्रवेश केलाय. तर प्रभुपादांच्या तात्पर्यांमध्ये लिहिलंय की गंगा नदी इतकी पवित्र आहे. गंगे नदीमध्ये एका ठिकाणी एका तात्पर्यामध्ये दिलंय मला वाटतं 9व्या स्कंदामध्ये की वामन देवांच्या अंगठ्याला कारण गंगा देवीने स्पर्श केलाय म्हणून वामन देवांचे पाय चरण किंवा विष्णूंचे चरण हे गुलाबी आहेत. आपण म्हणतो ना चरण कमळ तर गुलाबी आहेत. तर म्हणून कारण गंगे नदीने परमेश्वराच्या चरणांना स्पर्श केलाय जे गुलाबी आहेत म्हणून गंगे नदीला पण एक गुलाबी छटा आली आहे. पण यमुने नदीचं काय आहे? यमुने नदी सावळी आहे. यमुने नदी काळी आहे. का बरं? कारण तिचा चरणांशी स्पर्श नाही आहे. श्रीकृष्णांच्या संपूर्ण शरीराशी संबंध आहे. तर यमुने नदीचं पाणी हे गंगे नदीच्या 100 पटीने जास्ती पवित्र आहे. तशा प्रकारे या सर्व नदींकडे आपण नेहमी आकर्षित होतो आणि नेहमी विचार करतो या नदींमध्ये आपण स्नान करायला पाहिजे. पण गंगे नदीबद्दल आज आपण चर्चा करतोय तर गंगा नदी दीर्घकालीन स्पर्शानंतर आपल्याला पवित्र करते. पण परमेश्वराचे जे भक्त आहेत जे नेहमी परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये ठेवतात तर भगवंतांचं एक नाव आहे अघभिद. अघभिद म्हणजे अघ म्हणजे पाप आणि भिद म्हणजे कापतात. वेंकट वेंकट रमणा सगळे लोक तिरुपतीला जातात. वेंकट या शब्दाचा अर्थ काय? वेंग म्हणजे पाप आणि कट म्हणजे ते कापतात त्याला. तर वेंकट म्हणजे जे आपल्याला पवित्र करतात. तर म्हणून या बालाजींना या श्रीकृष्णांना बालरूप कोणाचं आहे? श्रीकृष्णांचं आहे. म्हणून बालाजी येते श्रीकृष्ण आहेत. नारायणाचं बालरूप नसतं. नारायण हे नेहमी चतुर्भुज लक्ष्मीनारायण असतात. तर म्हणून बालाजी तिरुपती जे आहेत ते श्रीकृष्ण आहेत. तर हे जे श्रीकृष्ण आहेत हे अगभिद आहेत. या श्रीकृष्णांना हृदयामध्ये जर कोणी धारण केलं असेल त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये जर आपण आलो तर तो सद्यो विमुच्चेता आपण एका क्षणामध्ये पवित्र होऊ शकतो. तर ही एका शुद्ध भक्ताची आपण म्हणू एक शक्ती आहे. आजच्या श्लोकामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं असेल तर बघा सूत गोस्वामींचं असं डायरेक्टली नाव एक दोनदाच घेतलं होतं. पण आजच्या श्लोकामध्ये सूत गोस्वामी ओ सूत गोस्वामी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. तर सूत गोस्वामींचं नाव का घेतलं? कारण सूत गोस्वामी हे स्वतः पण ब्राह्मण कुळात जन्म नाही घेतलेत. सूत गोस्वामींचे वडील जे होते रोमहर्षण सूत, तो रोमहर्षण सूत हे मिक्स्ड म्हणजे त्यांचं जे लग्न होतं ते वडील आणि त्यांचे जे आई होते ते एका याच्या नव्हते. त्यांची आई ब्राह्मणी होती पण वडील त्यांचे ब्राह्मण नव्हते. तर म्हणून सूत गोस्वामी आहेत ते स्वतः या गोष्टीचे एक पुरावा आहेत की आज इथे 88,000 साधू तिथे एकत्रित झालेत नैमिषारण्यमध्ये. आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे व्यक्ती निवडले गेलेत ज्या व्यक्तींना तो अधिकार दिलाय ते स्वतः पण निम्न जातीचे असून आज ते 88,000 ब्राह्मणांना 88,000 साधूंना मार्गदर्शन करतायत. त्यामुळे जर कोणी आपल्याशी कधी जातीवाद या विषयावर जर बोलले तर आपण सांगू शकतो की आमचं जे आराध्य ग्रंथ आहे श्रीमद भागवत ते सुरुवात होते त्याची सूत गोस्वामींकडून आणि ते जे वक्ते आहेत 88,000 साधूंना सांगतायत परमेश्वराबद्दल मार्गदर्शन करतायत ते स्वतः पण निम्न जातीचे होते. म्हणून इस्कॉन मध्ये जातीवादाला अजिबात स्थान नाही आहे. दुसरी गोष्ट की प्रशमायना संश्रया येशाम सो याच्यामध्ये एक जो शब्द येतो आहे संश्रया. संश्रया म्हणजे जसं संकीर्तन आहे
सम्यक रूपेण कीर्तन, तसं संश्रया म्हणजे सम्यक रूपेण आश्रय. आजच्या या तात्पर्यामध्ये आपण बघितलं एक खूप सुंदर ओळ आहे, ती मी जस्ट एकदा पुन्हा एकदा दाखवतो जे सोडलं मी. प्रभुपादांनी एक खूप छान ओळ लिहिलेली. सो प्रभुपाद इथे लिहित आहेत, कारण आज काय लिहिलंय, ज्या भक्तांनी परमेश्वराच्या चरणांचा आश्रय घेतलाय, कम्प्लिटली टेकन शेल्टर ऑफ. सो कम्प्लिटली म्हणजे समश्रया. सो आश्रय म्हणजे आश्रय घेणं आणि समश्रय म्हणजे पूर्णपणे आश्रय घेणं. आता समश्रय हा शब्द याच्यासाठी प्रभुपादांनी बघा काय लिहिलंय, टू टेक शेल्टर ऑफ द लोटस फीट ऑफ द लॉर्ड मीन्स टू टेक शेल्टर ऑफ द प्युअर डिवोटीज. तर ते समश्रया जे आहे त्या शब्दाला धरून प्रभुपादांनी आज आपल्याला एक खूप मोठा खुलासा केलाय. परमेश्वराचा आश्रय तर बरेच लोक घेतात, पण जर परमेश्वराचा समश्रय घ्यायचं असेल, संपूर्णपणे आश्रय घ्यायचा असेल, तर त्यासाठी म्हणताय परमेश्वराचा संपूर्णपणे आश्रय म्हणजे परमेश्वराचा आश्रय अधिक परमेश्वराच्या शुद्ध भक्तांचा आश्रय. म्हणून प्रभुपादाने इथे स्पष्टपणे लिहिलंय, टू टेक शेल्टर ऑफ द लोटस फीट ऑफ द लॉर्ड मीन्स टू टेक शेल्टर ऑफ द प्युअर डिवोटीज. अर्थात कोणी जर म्हणत असेल मी फक्त परमेश्वराचं शरण जाणार, तर त्याला पूर्ण आश्रय नाही म्हणत, त्याला संपूर्ण आश्रय नाही म्हणत. पण जे म्हणतील की नाही मी शुद्ध भक्तांचा पण आश्रय घेईन, त्याला म्हणतात संपूर्ण आश्रय. ज्या कुठला श्लोक आहे तो, अंबरीश महाराजांबद्दल सांगितलंय, सवई मन कृष्ण पदारविंदयो वचांसि वैकुंठ गुण अनुवर्णने. तर अंबरीश महाराज मन त्यांनी परमेश्वराच्या चरणांवर ठेवलं होतं, हातानी ते करेर हरीर मंदिर मार्जनादिशो, हातांनी ते मंदिराचं मार्जन करायचे, राजे होते पण स्वतः मंदिर मार्जन करायचे इत्यादी इत्यादी. त्यांनी सगळे इंद्रिय त्यांचे परमेश्वराच्या सेवामध्ये लावले होते. तर त्याच्या तात्पर्यामध्ये जर पहिली ओळ तुम्ही बघितली, तर पहिली ओळ प्रभुपाद काय लिहितात, प्रभुपाद लिहितात श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, मय्या सक्त मनः पार्थ योगम युंजन मद आश्रय. तर श्री कृष्ण 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये गीतेमध्ये सांगतात की भक्ताने माझ्या प्रती आसक्ती निर्माण करून माझा आश्रय घ्यायला पाहिजे. मय्या सक्त मनः पार्थ योगम युंजन मद आश्रय. प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये पहिली ओळ लिहितात, श्री कृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय की प्रत्येकाने माझा आश्रय घेतला पाहिजे, आणि नंतर त्याच्यानंतर लिहितात याचा अर्थ असा की जर परमेश्वर उपस्थित असतील तर आपण परमेश्वराचा आश्रय घेतला पाहिजे, पण जर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये साक्षात स्वयं उपस्थित नसतील अर्जुनासारखे, तर याचा अर्थ आहे परमेश्वराच्या शुद्ध भक्तांचा आश्रय घेणे. तर त्या तात्पर्यामध्ये पण प्रभुपादांनी ही भावना मांडली होती की परमेश्वराचा आश्रय म्हणजे नक्की काय, परमेश्वराचा आश्रय म्हणजे परमेश्वराच्या शुद्ध भक्तांचा आश्रय. आणि आज पण समश्रया या शब्दाला लिहून श्रील प्रभुपादांनी बरोबर तात्पर्यामध्ये ती ओळ लिहिली आहे. तर किती प्रभुपादांचे जे तात्पर्य आहेत ते किती वैचारिक आहेत. प्रभुपादांनी त्या एकेका श्लोकाच्या एकेका शब्दावर किती मनन केलंय, फक्त असं त्यांनी लिहिलंय या शब्दाचा अर्थ हा, या शब्दाचा तात्पर्यामध्ये मी हा उल्लेख किंवा हा संदर्भ दिलाय. पण आपल्याला विश्वास पाहिजे की श्रील प्रभुपादांनी या प्रत्येक श्लोकाच्या या प्रत्येक शब्दांवर खूप मनन केलंय. तर एकदा श्रील प्रभुपाद रेकॉर्डिंग करायचे, त्यांचं जे तात्पर्य द्यायचे ते लिहायचे नाही कारण वेळ कमी होता, प्रभुपाद ऑलरेडी म्हातारे झाले होते, तर म्हणून रेकॉर्डिंग करायचे. आणि आपण एक काळी बघा टेप रेकॉर्डर होता, तर जेव्हा टेप रेकॉर्डर किंवा टेप प्लेयर होता त्याच्या बाजूला असे 3 आकडे असायचे आणि ते फिरायचे, तर त्याच्यावरून आपल्याला आपण कळू शकत होतो की कुठलं कुठे कधी सुरू होतंय म्हणून. तर ते आकडे असे फिरायचे, तर प्रभुपाद जेव्हा रेकॉर्डिंग करायचे तेव्हा पण ते आकडे फिरायचे. तर एकदा ते जे शिष्य होते जे टायपिंग करायचे ऐकून, त्यांनी बघितलं एक टेप घ्यायला आले टायपिंग करण्यासाठी, तर त्यांनी बघितलं की ते आकडे फिरलेच नाही आहेत. तर एक दिवस झाला तर वाटलं की कदाचित प्रभुपाद थोडे आजारी वगैरे असतील, मग परत एकदा दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते आकडे फिरलेच नव्हते. असे 4 दिवस झाले ते आकडे फिरले नव्हते, तर त्याला वाटलं की प्रभुपादाने विचारायला पाहिजे. म्हणले प्रभुपाद तुमची तब्येत बरी नाही आहे का, कारण ते आकडे फिरत नाही आहेत, म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग करत नाही आहे 4 दिवसांपासून. तर प्रभुपाद म्हणत होते एक तिथे एक वाक्य आहे भागवतामध्ये, त्याच्यावर मी 4 दिवसांपासून विचार करतोय की या वाक्याला आधुनिक
समाजासमोर जर मला त्याचा सार जर ठेवायचा असेल तर मी कशा प्रकारे त्याला मांडू, त्याला कशा प्रकारे मी आधुनिक समाजासमोर मांडू, जेणेकरून त्याचा जो मूळ अर्थ भागवतामध्ये आहे तो हरवणार नाही. त्या दिवशी त्या शिष्याला लक्षात आलं की श्रीमद भागवत जे सर्व वेदांचं सार आहे त्याच्यावर टीका करण्यासाठी, त्याच्यावर नीट मांडणी करण्यासाठी प्रभुपादांना किती मनन करत होते की नाही, गुरु शिष्य परंपरे मध्ये मला जे सार मिळालंय त्याच्यामध्ये मी बदल नाही करू शकत. तर खूप खूप महत्वाचं आहे समजून घेणं की प्रभुपादांनी त्यांचे तात्पर्य गुरु शिष्य परंपरेमध्ये दिले आहेत आणि आपल्याला समजतील असे दिले आहेत. तर म्हणून श्रील जीव गोस्वामी आहेत ते त्यांच्या एका तात्पर्यामध्ये लिहितात की तीन प्रकारचे गुरु असतात. एक असतात ज्यांचे ज्यांचं स्थान भौतिक जगात आहे पण त्यांचे जे विचार आहेत ते आध्यात्मिक जगतात आहेत. दुसरे श्रेणी आहे गुरूंची, त्यांचा एक पाय या जगात असतो आणि एक पाय ऑलरेडी आध्यात्मिक जगतामध्ये पोचलाय त्यांचा, तर म्हणजे स्थानांतरित होत आहेत. आणि तिसरे प्रकारचे जे श्रेष्ठ गुरु आहेत ते म्हणतात ऍक्च्युली त्यांचं स्थान आध्यात्मिक जगतामध्ये पण काही काळासाठी परमेश्वराची कामगिरी करण्यासाठी, परमेश्वराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तात्पुरता ते या जगामध्ये येतात आणि मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे श्रील प्रभुपाद आहेत, एकदा त्यांनी भवानंद प्रभूंना सांगितलं माझी इच्छा नव्हती इथे यायची, हे भौतिक जग काही चांगलंच जग नाही आहे. तर मी श्रीकृष्णांना सांगितलं की मला नाही जायचंय म्हणून भौतिक जगामध्ये, तर श्रीकृष्णांनी सांगितलं नाही तुला जायला लागेल कारण तू योग्य तात्पर्य देऊ शकतोस. आध्यात्मिक जगतामध्ये पण वेगवेगळे व्यक्ती आहेत, वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत, कोणाचं गाण्यामध्ये कला आहे, कोणाची लिहिण्यामध्ये कला आहे, कोणाची लोकांना काही वेगळे भक्तिमय क्रिया करण्याची, पुजारी सेवा शिकवण्याची कोणाची कला असेल. तर प्रभुपादांना श्रीकृष्णांनी पाठवलं की तू तिथे जाऊन पुस्तकं लिही, तुझ्याकडे ते एक कौशल्य आहे की बरोबर तू मांडणी करू शकतोस शुद्ध भक्तीची आणि लोकांना तू परिवर्तित करू शकतोस. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपाद असे व्यक्ती आहेत ज्यांचं स्थान ऍक्च्युली आध्यात्मिक जगतामध्ये आहे पण ते काही काळासाठी इथे देत आहेत. तर अशा प्रकारे जर आपल्या जीवनामध्ये असे कोणी व्यक्ती असतील तर विचार करा आपलं किती मोठं सौभाग्य आहे आणि आपण त्याला किती जपून ठेवायला पाहिजे. आज जी तुलना केली ती तुलना केली गंगे नदीशी की गंगा नदी वाहते विष्णुपदी स्वरधुनी. स्वरधुनी म्हणजे स्वर्ग लोकाला पण ती शुद्ध करते. स्वरधुनी तर स्वरधुनी आहे, विष्णुपदी आहे, तिच्या पेक्षा पण जास्ती एका शुद्ध भक्ताचं फक्त दर्शनाने, केवळ स्मरणाने, केवळ हाताने स्पर्श केल्याने आपण स्वतःला शुद्ध करू शकतो. आपण जेव्हा हरिद्वार ऋषिकेश यात्रेमध्ये गेलो होतो तेव्हा आपण गंगा नदीच्या या जगामध्ये अवतीर्ण होण्याची कथा ऐकली होती आणि आपण बघितलं होतं कशा प्रकारे सगर महाराजांनी तो प्रयत्न सुरू केला पण सगर महाराजांकडून ते काय जमलं नाही. मग त्यांचा नातू होता अंशुमान, मग अंशुमानला त्यांनी ती कामगिरी दिली, अंशुमानकडून काही झालं नाही. मग अंशुमानने त्यांच्या मुलाला दिलीप महाराजांना ती कामगिरी दिली, दिलीप महाराजांकडून काही झालं नाही आणि मग दिलीप महाराजांनी त्यांच्या मुलाला दिली, भगीरथ महाराजांना दिली. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो सगर महाराजांनी सुरू केलं पण त्याच्यामध्ये त्यांनी त्या कामाला पुढे नाही नेलं कारण त्यांचा तो मुलगा होता असमंजस, असमंजस वेगळा विचित्र वागत होता. तर 3 पिढ्या लागल्या, अंशुमान, दिलीप आणि भगीरथ महाराज. आणि अशा प्रकारे भगीरथ महाराजांना गंगा देवी समोर उपस्थित झाले आणि म्हणाले की तुझं काय म्हणणं आहे. मग त्यांनी सांगितलं की माझे पूर्वज आहेत ते राख झाले त्यांच्या शरीराची, तर त्यांना शुद्ध करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो आणि आम्ही 3 पिढ्यांपासून तपस्या करतोय तुम्हाला आणण्यासाठी. तेव्हा गंगा देवी काय प्रश्न विचारतात, गंगा देवी आहेत जे सर्व जगताला पवित्र करतात, वामन देवांच्या चरणांचा स्पर्श झालाय, ते 2 प्रश्न उपस्थित करतात भगीरथ महाराजांसमोर. ते म्हणतात पहिली गोष्ट माझा इतका वेग आहे, मी एवढ्या वेगाने येते, इतक्या वेगाने मी जर पृथ्वीला स्पर्श केला तर मी पृथ्वीमध्ये छिद्र करीन आणि पृथ्वीला आर पार जाईन मी. तर म्हणून पहिली माझी समस्या आहे तू मला
स्वीकार करायला, स्वागत करायला तू तयार आहेस, पण मी या पृथ्वीला छिद्र करून जाऊ शकते, माझा इतका वेग आहे, मी एवढ्या वरून अशी पडते खाली, मग याच्यासाठी काय? आणि दुसरा प्रश्न आहे की तू म्हणतोयस की मी पृथ्वीवर आल्यानंतर तुझ्या पूर्वजांना पवित्र करीन, पण त्याच्यानंतर तर मी पृथ्वीवरच राहणार आहे, आणि पृथ्वीवर अनेक अनेक लोक जेव्हा त्यांना लक्षात येईल की मी इथे आली आहे, पृथ्वीवर आली आहे, तर हे काय स्वर्ग लोक नाही आहे, पुण्यवान लोक नाही आहेत, हे तर कर्मभूमी आहे, ही तर इथे पाप आणि पुण्य करणारे दोन्ही लोक आहेत, तर पाप करणारे लोक म्हणतील अरे वा, गंगे नदीमध्ये स्नान करूया, पवित्र होऊया आणि आपले पाप करत राहूया, अशा प्रकारे अनेक अनेक पापी लोक, अशा प्रकारे अनेक अनेक पापी लोक येऊन माझ्यामध्ये स्नान करतील, आणि माझ्यामध्ये जर स्नान केलं तर मी अपवित्र होईल, त्याचं काय? तर बघा, गंगा नदीला पण दोन प्रश्न पडलेत, एक आहे वेगाचा प्रश्न आणि एक आहे त्यांच्या स्वतःच्या शुद्धीकरणाचा प्रश्न. तर आपल्याला समजायला पाहिजे असं पण असतं का की आपण गंगे नदीमध्ये पवित्र व्हायला जातो, पण गंगे नदीला पण हा विचार आहे की माझं काय, मी कशी पवित्र राहणार? आणि याचं उत्तर देताना भगीरथ महाराज त्या सिक्वेन्समध्ये उत्तर नाही देत. वेगाला कसं धारण करायचं याचं उत्तर ते नंतर देतात, कारण त्यांना लक्षात येतं वेगाचा जो प्रश्न आहे तो कमी महत्वाचा आहे, सगळ्यात जास्ती महत्वाचा प्रश्न आहे गंगा देवी विचारते माझं पावित्र्य मी कसं राखून ठेवू, म्हणून भगीरथ महाराज जेव्हा उत्तर देतात तेव्हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतात आणि काय म्हणतात, म्हणतात जे शुद्ध भक्त परमेश्वराला हृदयामध्ये नेहमी धारण करतात, ते शुद्ध भक्त जेव्हा तुमच्या पाण्यामध्ये स्नान करतील तेव्हा ते तुमच्या पाण्याला पण शुद्ध करतील. तर अर्थात अनेक अनेक लोक तुमच्यामध्ये स्नान करतील, त्यांना शुद्ध भक्तांचं महत्व नाही माहिती, ते जेव्हा शुद्ध भक्तांना बघतात तेव्हा म्हणतात अरे दोन हात दोन पाय, तसंच डोकं तसंच कान तसंच नाक आहे, याच्यासमोर मी काय नमस्कार करू? त्यांना काहीतरी असं भव्य पाहिजे, त्यांना अशी ती वाहणारी खळखळ खळखळ, अशी ती पूर्ण अशी वेगाने वाहणारी गंगा नदी बघते, ओ गंगा नदी. पण जर एक शुद्ध भक्त आपल्या समोरून जात असेल, आपल्याला वाटतं अरे हे काय, हा पण चालतो मी पण चालतो, हा पण झोपतो मी पण झोपतो, पण त्या शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये श्री कृष्ण आहेत. तर म्हणून एक खूप सुंदर भजन आहे, त्या भजनामध्ये काय म्हणतात, गंगार परश होईते पश्चाते पावा, दर्शने पवित्र कोरो मार्गो. वैष्णव यांच्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा या भजनामध्ये सांगितलं गंगार स्पर्श होईते पाश्चाते पावन, गंगाचा स्पर्श झाल्यानंतर कोणीतरी पवित्र होतो, दर्शने पवित्र करो ही तो मारू, वैष्णवाला शुद्ध वैष्णवाला स्पर्श करायची पण गरज नाही, त्याला आलिंगन करायची गरज नाही, त्याच्या चरणांची धुळी घ्यायची गरज नाही, दर्शने पवित्र करो ही तो मारू. जेव्हा शुद्ध भक्ताला आपण बघतो तेव्हा पण आपण पवित्र होतो. भगवद्गीतेमध्ये पण एक खूप सुंदर श्लोक आहे, तो जस्ट मी तुम्हाला दाखवतो, हा आहे अध्याय क्रमांक 6, श्लोक क्रमांक 28. युञ्जनेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतं सुखमश्नुते. ते इथे एक शब्द आहे ब्रह्म संस्पर्शम, तर म्हणतात की तो जो स्वनियंत्रित योगी आहे तो नेहमी योगाभ्यासामध्ये असतो, तो सर्व कल्मशांपासून मुक्त होतो का? कारण इथे शब्द काय दिलाय, ब्रह्म संस्पर्श. ब्रह्म संस्पर्श म्हणजे कॉन्स्टंट टच विथ द सुप्रीम. संस्पर्श हा तर मराठी शब्द आहे, आपल्याला पण कळतं, पण प्रभुपादांनी जेव्हा तात्पर्य भाषांतर दिले त्याच्यामुळे काय दिलंय, इन ट्रान्सेंडेंटल लव्हिंग सर्विस टू द लॉर्ड. स्पर्श स्पर्श याचा भाषांतर शिल प्रभुपादांनी दिले, तो परमेश्वराच्या मूर्तीला नेहमी स्पर्श करतो, तो नेहमी परमेश्वर, तो म्हणतो नाही परमेश्वराच्या भक्तिमय सेवेमध्ये जो संलग्न असतो त्याला म्हणतात ब्रह्म संस्पर्श. म्हणून प्रभुपाद आपल्याला नेहमी काय सांगतायत, आपण आपल्या जीवनाचा आराखडा असा करायला पाहिजे की जेणेकरून आपण क्षणोक्षणी सेवा करायला पाहिजे. तर गंगा नदीला पण एक टेन्शन आहे की माझं पवित्र, मी पवित्र कशी राहणार, मात्र शुद्ध भक्त जे नेहमी परमेश्वराच्या सेवेत स्वतःला संलग्न करतात, ही नाही तर ती, ती नाही तर ही कुठली तरी सेवा करतात, त्याने त्यामुळे काय होतं
नेहमी ब्रह्मसंस्पर्शम असतात. तर श्रील प्रभुपाद आहेत, त्यांचे गुरु आहेत श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. ते कुठल्या काळाचे आहेत? ते भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळाचे आहेत. भक्ती सिद्धांत सरस्वती या जगातून निघून गेले 1936 मध्ये. म्हणून त्यांनी तो काळ बघितला जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. तर त्यांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा होती जी त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली होती, भक्ती विनोद ठाकूरांनी दिली होती, की आपल्याला शुद्ध भक्तीचा प्रचार करायचा आहे. शुद्ध श्री चैतन्य महाप्रभूंची शुद्ध भक्तीची जी शिकवण आहे ती आपल्याला पूर्ण जगामध्ये पसरवायची आहे. तर त्यांच्या मनामध्ये ती हुरहुर होती जस्ट. तर त्यांना नेहमी वाटतंय कशी करू, कारण त्यांनी ते जग बघितलं होतं. तर पूर्ण जगावर तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं. मग तेव्हा म्हणायचे, जर पूर्ण जगावर इंग्रजांचं राज्य आहे आणि जर आपल्याला पूर्ण जगामध्ये शुद्ध भक्तीची शिकवण करायची, तर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे लपून छपून कुठेतरी छोट्या छोट्या कोपऱ्यात जायचं आणि कुठेतरी छोटा छोटा प्रचार करायचा. आणि दुसरा एक मार्ग काय आहे, ज्या लोकांचं राज्य पूर्ण पृथ्वीवर आहे इंग्रजांचं, त्या इंग्रजांच्या स्वतःच्या देशामध्ये जायचं आणि इंग्रजांना शुद्ध भक्ती द्यायची. आणि ते इंग्रज कारण पूर्ण जगावर राज्य करतायत, तर त्यांच्या मार्फत त्यांच्याद्वारे पूर्ण जगामध्ये शुद्ध भक्ती जाऊ शकतं. विचार करा, हा किती क्रांतिकारी विचार आहे. जेव्हा भारतावर इंग्रज राज्य करायचे, काही प्रमाणात तरी लोकांनी असं स्वीकार केले होते की हेच आता साहेब आहेत आपले. काही क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, झांसीची राणी आणि श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, हे असे निवडक काही 4-5 लोक आहेत जे म्हणाले की नाही, हे काय आपले साहेब नाही आहेत. आपले साहेब तर श्रीकृष्ण, आपली संस्कृती आपले साहेब आहेत, तर आपण त्याच्या विरुद्ध बंड पुकारायला पाहिजे. तर भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्यांचे एक खूप विद्वान शिष्य होते, त्यांचं नाव होतं वन महाराज. तर बंगाली भाषेमध्ये वन याला बॉन म्हणतात, बॉन महाराज. पण त्यांचं नाव बॉन महाराज नाही आहे, त्यांचं नाव वन महाराज आहे. तर हे जे बॉन महाराज आहेत, वन महाराज आहेत, खूप विद्वान, इंग्रजी भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये, बंगाली भाषेमध्ये एकदम PhD होते, असे एकदम खूप विद्वान वृत्तीचे होते. तर भक्ती सिद्धांत सरस्वतीनं वाटलं या विद्वान व्यक्तीला आपण ब्रिटनमध्ये पाठवायला पाहिजे. आणि यांना लाखो रुपये दिले भक्ती सिद्धांत सरस्वतींनी. कलकत्त्याच्या त्यांच्या हेडक्वार्टर्समध्ये बाग बाजार गौडीय मठ होता, त्याच्यामध्ये जेवढे पैसे खर्च नव्हते होते तेवढे पैसे त्यांनी बॉन महाराजांना दिले आणि म्हणाले तुम्ही ब्रिटनमध्ये जा, UKला जा, लंडनला जा आणि तिथे प्रचार करा. आणि तिथे त्यांनी 1-2 वर्ष प्रयत्न केला, पण 2 वर्ष प्रयत्न करून परत आले आणि आपल्या गुरु महाराजांना म्हणाले इंग्लंडमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचा शिकवणीचा प्रचार करणं अशक्य आहे. का बरं? कारण म्हणाले आपले जे 4 नियम आहेत, जे सुरुवातीला दीक्षेच्या वेळेस आपण शपथ घेतो की हे 4 नियम मी पालन करणार आहे, त्या 4 नियम तोडण्यावर ती पूर्ण संस्कृती बसली आहे. कशा प्रकारे हे 4 नियम तोडू शकतो? तर तिथे अशक्य आहे. आणि तिथून तर दीक्षा होते, त्या दीक्षेनंतर मग हळूहळू हळू परमेश्वराप्रती शुद्ध प्रेम, निर्मळ निस्वार्थी प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण करायचं, तर इंग्लंडमध्ये प्रचार होऊ शकत नाही. तर मी विचार करतो की भक्ती सिद्धांत सरस्वती किती क्रांतिकारी व्यक्ती आहे. पाश्चात्य संस्कृतीचा केंद्रबिंदू आपण म्हणू त्याला, पाश्चात्य संस्कृतीचा केंद्रबिंदू होता लंडन त्यावेळेस. तर ते केंद्रबिंदू मध्ये किती कल्मष असतील, जर त्या पाश्चात्य संस्कृतीच्या केंद्रबिंदू मधून सगळी ऊर्जा सगळीकडे चालली आहे आणि सगळे वाईट विचार, शोषण कसं करायचं वेगवेगळ्या देशांचं आणि त्या देशांची जी मालमत्ता आहे ती इंग्लंडमध्ये कशी घेऊन यायची, हे सगळ्यांना माहिती आहे. एकदा श्रील प्रभुपाद आणि त्यांचे शिष्य लंडनमध्ये जेव्हा प्रवास करत होते, कुठल्या तरी कार्यक्रमाला जात होते, तेव्हा प्रभुपादांचे शिष्य म्हणाले प्रभुपाद हे वस्तू संग्रहालय, दिस इज लंडन म्युझियम. प्रभुपाद म्हणाले लंडन म्युझियम मीन्स स्टोलन प्रॉपर्टी. पूर्ण जगामध्ये ज्यांनी राज केलं आणि प्रत्येक देशाला लुबाडलं आणि लुटलं आणि तिथल्या ज्या महागड्या सगळ्या वस्तू होत्या त्या सगळ्या लंडनच्या म्युझियम मध्ये आहेत, तर म्हणाले लंडन म्युझियम मीन्स स्टोलन प्रॉपर्टी. सगळा चोरीचा माल जिथे ठेवलाय त्याला म्हणतात लंडन म्युझियम. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की ज्यांनी पूर्ण जगावर राज्य केलं, शोषण केलं, बेसिकली
याच्यामध्ये हा एक वेगळाच विषय आहे की जेव्हा ब्रिटिश लोक राज्य करायचे तेव्हा बंगालमध्ये त्यांनी कृत्रिम दुष्काळ आणला, कारण त्यांना विश्वयुद्धामध्ये लढाई करण्यासाठी शिपाई पाहिजे होती. त्यांचं स्वतःचं देश जे आहे तिथं शिपाई कमी आहेत, तर मग आता शिपाई कुठून येतील? भारतामध्ये खूप जनसंख्या आहे, तर भारतीय लोकांना त्यांचं युद्ध चालू आहे जर्मनीशी, त्याच्यामध्ये भारताचं काही घेणं देणं नाही आहे, पण भारताच्या सैनिकांना स्वतःच्या युद्धासाठी, स्वतःच्या लोभासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं होतं. पण भारतीय सैनिक काही जॉईन नव्हते होत, मग त्यांनी काय केलं, विन्स्टन चर्चिल, याचं नाव खूप आहे मोठं, पण त्यांनी काय केलं, बंगालमध्ये त्यांनी अन्न धान्य थांबवलं, दुष्काळ निर्माण केला, कृत्रिम दुष्काळ. कारण बंगालमध्ये तर गंगा नदी वाहते, तिथे भात तांदूळ तर खूप होतो, तिथे दुष्काळ कसा येऊ शकतो? पण कृत्रिमपणे दुष्काळ निर्माण केला. आणि मग लोकांना म्हटलं, तुम्हाला अन्न पाहिजे का, तुम्हाला तांदूळ पाहिजे का खायला? तो म्हणाले हो, मग तुम्ही सैन्यामध्ये भरती व्हा, मग तुमच्या परिवाराला मिळेल. अशा प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी शोषण करून ज्या देशामध्ये राज्य केलं तिथे नेहमी त्याला पूर्णपणे पिळलं. पण भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणतायत, ही शोषक वृत्ती निघते कुठून? ही शोषक वृत्ती जी पूर्ण जगावर त्यांच्या राज्याद्वारे पसरली आहे, ही निघते कुठून? लंडन मधून. आपण एक काम करूया, शुद्ध भक्ती जी या शोषक वृत्तीच्या पूर्णपणे विपरीत आहे, पूर्णपणे विरुद्ध आहे, ती शुद्ध भक्ती आपण या शोषक वृत्तीच्या केंद्रबिंदूमध्येच पेरूया. काय हा क्रांतिकारी विचार आहे? आजपर्यंत कधी कोणी विचार नाही केला की इंग्रजांना वैष्णव बनवूया. याचा क्रांतिकारी या विचाराचा अजून एक नमुना तुमच्या समोर देतो. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वतींनी इंग्रजांसाठी कलकत्तामध्ये एक त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. गव्हर्नर ऑफ बंगाल, त्यावेळेस भारताची राजधानी होती कलकत्ता, तर तेव्हा बंगालचे जे गव्हर्नर होते, राज्यपाल होते, त्यांना पण भक्ती सिद्धांत सरस्वतींनी बोलवलं होतं. आणि त्यांचा जो रुबाब होता, भक्ती सिद्धांत सरस्वती जेव्हा प्रवचन करायचे इंग्रजीमध्ये, तेव्हा कधी कधी इंग्रजांना पण डिक्शनरी वापरायला लागायची. काही काही शब्द जे भक्ती सिद्धांत सरस्वती वापरायचे ते इंग्रजांना पण माहीत नव्हते, तो म्हणून त्यांचा एक तो रुबाब होता. तर आले होते सगळेजण. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी विचार केला, जर हे इंग्रज लोक येत आहेत तर त्यांच्या खाण्याच्या सवयी काय आहेत? ते तर मांसाहार करतात, तर मी एक काम करीन, माझ्या मठामध्ये मी त्यांना कार्यक्रमासाठी बोलवतोय, भागवत कथा ऐकवण्यासाठी बोलवतोय, हरी कथा ऐकण्यासाठी बोलवतोय, पण जर मी त्यांना भाजीपाला खाऊ घातला तर कदाचित ते पुन्हा हरी कथा ऐकायला येऊ शकत नाहीत. आणि माझा तर एक उद्देश आहे, शोषक स्वार्थी लोभी वृत्तीच्या केंद्रबिंदूला मला अटॅक करायचा आहे शुद्ध भक्तीने. मग मी एक काम करीन, मी मांसाहार त्यांना देईन. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या त्या कार्यक्रमाला भक्ती सिद्धांत सरस्वतींनी मांसाहार ठेवला होता इंग्रजांसाठी. आणि इंग्रज जेव्हा आले, आधी तर कथा असते आपल्याकडे, आधी प्रसाद नसतो, आधी भक्ती सिद्धांत सरस्वतींकडून त्यांनी कीर्तन ऐकलं, मग भक्ती सिद्धांत सरस्वतींचं तो प्रभावी वक्तव्य ऐकलं आणि सगळ्यांचं हृदय पवित्र झालं. नंतर जेव्हा जेवायला गेले तेव्हा बघितलं की मांसाहार होता, म्हणाले आम्हाला मांसाहार खायची इच्छा होत नाहीये. त्यांनी सो कॉल्ड भाजीपाला, त्यांच्या भाषेमध्ये भाजीपाला, महाप्रसाद खाल्ला. ही शक्ती होती भक्ती सिद्धांत सरस्वतींची, हे क्रांतिकारी विचार होते भक्ती सिद्धांत सरस्वतींचे. का? तर भक्ती सिद्धांत सरस्वतींना माहिती आहे की पावित्र्य येतं ते हरिनामाने, व्यक्तीचं हृदय परिवर्तन होतं ते हरि कथेने, व्यक्तीचं हृदय परिवर्तन होतं ते शुद्ध भक्तांच्या सत्संगाने. जेव्हापर्यंत शुद्ध भक्तांचा आपण संग नाही करणार तेव्हापर्यंत जन्मोजन्मांचे आपले जे कुविचार आहेत ते काही शुद्ध होणार नाही. आणि हीच क्रांतिकारी वृत्ती, तेच विचार श्रील प्रभुपादांनी पण घेतले. प्रभुपाद कुठल्या काळातले आहेत? प्रभुपाद, जरी प्रभुपादांचा संबंध भक्ती सिद्धांत सरस्वतींशी भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीच आहे, पण प्रभुपादांनी संन्यास कधी घेतला? 1959 मध्ये घेतला, 1959. सो 59 पर्यंत भारतीय स्वातंत्र्य झालं होतं. आणि तेव्हापर्यंत आपल्याला आपल्याला विश्व इतिहास माहिती असेल तर ओव्हरऑल इंग्रजांचा पण जो प्रभाव होता पूर्ण पृथ्वीवर तो कमी झाला होता. तो 1970 मध्ये जेव्हा सॉरी 1969 वय आहे, पण 1965 मध्ये जेव्हा प्रभुपाद गेले तेव्हा सांस्कृतिक केंद्रबिंदू काय होता विश्वाचा? सांस्कृतिक केंद्रबिंदू तेव्हा लंडन नव्हता. तेव्हापर्यंत लंडन ब्रिटन
इंग्रज लोक खाली गेले होते तेव्हापर्यंत अमेरिकन लोक वर जात होते, तेव्हा सांस्कृतिक केंद्रबिंदू होता अमेरिका. तर प्रभुपाद जर कसं सांगू तुम्हाला की फक्त आपल्या गुरूंची हुबेहूब, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इमिटेशन. इमिटेशन म्हणजे माझे गुरु महाराज असं बघतात तर मी पण असं बघेन, माझ्या गुरु महाराजांची चालण्याची एक पद्धत आहे तर मी पण तसंच चालेन. जर तसे असते एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद तर त्यांनी नियमावली अनुसार म्हणाले असते, माझ्या गुरु महाराजांनी वारंवार कुठे प्रचार करायचा प्रयत्न केला, त्यांनी नेहमी लंडनमध्ये प्रचार करायचा प्रयत्न केला तर मी पण लंडनला जाईन. पण प्रभुपादांनी ते नाही केलं. प्रभुपाद सारग्राही आहेत. गुरु सेवा करणं म्हणजे गुरु जसं चालतात, गुरु जसं बघतात तसं करणं नव्हे. गुरु चे प्रामाणिक शिष्य होणे म्हणजे गुरूंची विचारसरणी समजून घेणे, गुरु कुठल्या विचारांना महत्व देतात त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये महत्व देणे. तर म्हणून एक असतं अनुकरण आणि एक असतं अनुसरण. अनुकरण म्हणजे आपण हुबेहूब त्या व्यक्तीसारखं वागतो आणि अनुसरण म्हणजे त्या व्यक्तीचे विचारांचा सार आपल्या जीवनामध्ये उतरवतो. आपलं एक स्वतःचं व्यक्तिमत्व असतं पण ते व्यक्तिमत्व आपण आपल्या गुरूंना अर्पण करतो. तर प्रभुपादांनी अनुकरण नाही केलं, प्रभुपादांनी अनुसरण केलं. आणि प्रभुपादांनी विचार केला माझे गुरु महाराज नेहमी जे लंडनला पाठवायचे त्याच्या मागे मूळ तत्व काय, मूळ तत्व आहे पूर्ण पृथ्वीवर ज्या लोकांनी राज्य केलं त्यांच्या राजधानीमध्ये आपण क्रांती घडवूया, त्याने करून आपण पूर्ण पृथ्वीमध्ये क्रांती घडवूया. प्रभुपादांनी तोच विचार घेतला, तीच वृत्ती घेतली आणि त्यांनी काय केलं असेल, त्यांनी लंडनला जाण्याचा कधी प्रयत्न नाही केला. त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं सध्याचा मायादेवीचा राजधानी काय आहे. सध्याची मायादेवीची राजधानी आहे अमेरिका आणि अमेरिकाची सांस्कृतिक राजधानी काय आहे, न्यूयॉर्क. म्हणून प्रभुपादांनी लंडनला जाण्याचा कधी निश्चय नाही केला, प्रभुपादांनी न्यूयॉर्कला जाण्याचं लक्ष केलं. का, मला मायादेवीच्या हेडक्वार्टर्स मध्ये राजधानी मध्ये जाऊन मायादेवीवर शुद्ध भक्तीचा अटॅक करायचा. ही वृत्ती असण्यासाठी परमेश्वराच्या हरिनामामध्ये, परमेश्वराच्या हरिकथेमध्ये आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये किती अटळ विश्वास पाहिजे. एक असतं लहानसं फुटफुट कुठेतरी छोटंसं जाऊन काहीतरी प्रचार करायचं आणि एक असतं आपल्या शत्रूच्या राजधानीमध्ये जाऊन एकटं जाऊन. प्रभुपाद एकटे गेले, सैन्य नव्हतं त्यांच्याकडे. शत्रूच्या राजधानीच्या केंद्रबिंदूला जाऊन शत्रूवर त्याच्या पूर्ण संस्कृतीचा नायनाट करण्याची जी वृत्ती आहे ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आणि ती वृत्ती शिले भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांमध्ये आहे. अर्थात या दोघांकडे वृत्ती काय आहे, आपल्याला कोणाची घाबरायची काही गरज नाही आहे. यन्नाम विवशो गृणन ततो सद्यो विमुच्येत यद बिभेती स्वयं भयम्. मागच्या वेळेस 14 क्रमांक श्लोकामध्ये होतं आणि त्यांना माहिती आहे, भक्तिसिद्धांत सरस्वतींना माहिती आहे, जर मी रूप गोस्वामींच्या शिकवणींना प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी जर मी लंडनला जाईन किंवा माझ्या शिष्यांना पाठवीन, रूप गोस्वामींच्या चरणांचा ज्यांनी आश्रय घेतलाय त्याला कोणी मायादेवी स्पर्श नाही करू शकत. आपण हरिदास ठाकूरांबद्दल अनंत चतुर्दशीच्या दिवशी बोलत होतो पण आपण चर्चा केली गमनाबद्दल. त्या हरिदास ठाकूरांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आहे जेव्हा मायादेवी स्वतः त्यांना परीक्षा घ्यायला आली. मायादेवींनी पण रूप बदललं. मायादेवींनी ऐकलं होतं हरिदास ठाकूर आहे हे पूर्वी एका निम्न स्तराच्या महिलेद्वारे प्रलोभन जेव्हा त्यांचं केलं तेव्हा हरिदास ठाकूरांवर काही प्रलोभन नाही झालं आणि नेहमी निरंतर हरिनाम घ्यायचे. त्या चर्चे त्या घटनेवर आपण चर्चा केली होती. तर ही बातमी जेव्हा मायादेवीकडे गेली तेव्हा मायादेवीने बघितलं असा कोण हा व्यक्ती आहे ज्याच्यावर हे प्रलोभन होत नाही, मी पण बघते. तर मायादेवी स्वयं, ही दुसरी घटना आहे, मायादेवी स्वयं साक्षात हरिदास ठाकूरांचं प्रलोभन द्यायला आली पण हरिदास ठाकूर त्यावेळेस पण हरिनामाचा आश्रय घेऊन त्या प्रलोभनातून बाहेर गेले. तेव्हा मायादेवी पण हरिदास ठाकूरांची शिष्या झाली. तसं म्हणतात की कधी कुठल्या पुरुषाच्या जीवनामध्ये जर कुठल्या महिलेद्वारे त्याला काही प्रलोभन होत असेल आणि जरा त्याला कधी काही त्रास होत असेल तर त्यांनी लगेच हरिदास ठाकूरांना स्मरण करायला पाहिजे आणि हरिदास ठाकूरांचं स्मरण करून जोरात त्यांनी हरे कृष्ण महामंत्र बोलायला पाहिजे. का बरं, कारण हरिदास ठाकूर ते त्या घटनेनंतर मायादेवीचे गुरु आहेत आणि मायादेवी हरिदास ठाकूरांची शिष्य आहे.
जर आपल्याला शिष्य त्रास देत असेल, आपण गुरुंना जर आवाहन केलं तर गुरुं शिष्याला सांगतील, हा माझं नाव घेतोय, तू कृपयाला त्रास देऊ नको. म्हणून पुरुषांसाठी ही आशेची गोष्ट आहे. जर कधी आपल्या मनामध्ये कधी काही वाईट विचारले तर आपण हरिदास ठाकूरांना स्मरण करायला पाहिजे, हरिदास ठाकूरांना आपण विनंती करायला पाहिजे आणि आपण परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. तर जर भक्ती सिद्धांत सरस्वतींनी हरिनामाची ख्याती वाढवली, रूप गोस्वामींना स्मरण करतायत, तर त्यांना माहिती आहे मी लंडनला राजधानीमध्ये जाऊन क्रांती घडवीन, मला त्या चार नियम भंग करण्याचा कधी काही त्रास नाही होणार. आणि ज्यांनी अशा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा आश्रय घेतलाय, नमस्ते सारस्वते देवे, प्रभुपादांचं नाव काय, सारस्वत. तर सरस्वती ठाकूरांची इच्छा होती पूर्ण जगामध्ये इंग्लिश भाषेमध्ये प्रचार करायचा, तर ती कोणी केली, इच्छा पूर्ण एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी. तर एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांना माहिती आहे की मी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या चरणांचा आश्रय घेतलाय, मी नेहमी त्यांच्या इच्छेप्रमाणे जगायचा प्रयत्न करतोय, मला माया देवी स्पर्श नाही करू शकत. तशाच प्रकारे प्रभुपादांचा आशय घेतला, अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमध्ये जो व्यक्ती आपल्या गुरूंचा आश्रय घेईल, त्या व्यक्तीने जर आपलं जीवन आपल्या गुरूंच्या आज्ञा पालनेसाठी समर्पित केलं असेल तर त्याच्यावर माया देवीचा स्पर्श होणार नाही. तर म्हणून एका अर्थाने गंगा देवी पण आपल्याला दीर्घ काळाने पवित्र करू शकते, पण शुद्ध भक्त आपल्याला तत्काळ स्पर्श शुद्ध करतात. भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हा श्लोक नारद मुनी जेव्हा वसुदेव आणि वसुदेवला जेव्हा भेटतायत द्वारकेमध्ये, तेव्हा त्यांच्याशी बोलतायत. आहे स्कंद क्रमांक 11, श्लोक अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 47. दर्शनालिंगन आलापई शयनासन भोजनई आत्मा वा पावितः कृष्णे पुत्र स्नेहम प्रकुर्वतो. त्याच्यामध्ये एक शब्द आहे पावितः, पावितः म्हणजे पवित्र झाले, आपण त्याचं भाषांतर बघूया. नारद मुनी वसुदेवांना म्हणतायत, माझे प्रिय वसुदेव, तुम्ही आणि तुमची प्रिय पत्नी देवकी यांनी परमेश्वराप्रती खूप प्रेम प्रदर्शित केलंय आणि तुम्ही तर परमेश्वराला आपला मुलगा म्हणून स्वीकारलंय, आणि तुम्ही तर नेहमी परमेश्वराला बघत असता, तुम्ही तर परमेश्वर नेहमी आलिंगन करत असता, तुम्ही परमेश्वरासमोर नेहमी संवाद साधत असता, तुम्ही परमेश्वरासोबत आराम करत असता, तुम्ही परमेश्वरासोबत नेहमी आसनस्थ होत असता आणि तुम्ही परमेश्वरासोबत नेहमी तुमचं भोजन घेत असता, अशा प्रकारे प्रेमळ आणि खूप जवळचं नातं तुम्हाला परमेश्वरासोबत मिळालंय, याबद्दल संशय नाही की तुम्ही पूर्णपणे पवित्र झाले आहात. दुसऱ्या शब्दात म्हणावायचे तर तुम्ही परम परम परिस्थितीला गाठलंय तुम्ही. तर वसुदेव आणि देवकी हे परम पवित्र आहेत, याचा काय पुरावा आहे, ते नेहमी परमेश्वराला बघतात, ते नेहमी परमेश्वराचं दर्शन करतात, त्यांना आलिंगन करतात, जो बसतात. म्हणजे परम पवित्र परमेश्वराला जर आपण नेहमी बघत असू, जर त्यांच्याबद्दल बोलत असू, जर त्यांची नेहमी सेवा करत असू, तर वसुदेव आणि देवकी सारखे आपण पण पवित्र होऊ. यशोदा माई काय करायची, यशोदा माई सकाळी जेव्हा श्रीकृष्ण उठायचे तेव्हा त्यांना ड्रेसिंग करायचे, त्यांना आंघोळ घालायची, त्यांना वस्त्र घालायची, त्यांच्या कानामध्ये कुंडल घालायची, त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकायची. आज जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिरामध्ये जे पुजारींनी जे ड्रेसिंग केलंय आणि आपण जगन्नाथ बलदेव सुभद्राचं जे सुंदर रूप बघतोय, त्यांना फेटा बांधलाय आज कोणीतरी, कोणतरी त्यांच्या कानामध्ये कुंडल घातलेत, कोणीतरी त्यांच्या हातामध्ये ते कडे टाकलेत, कोणीतरी त्यांना फुलांनी सजवले. ही सेवा कोण करते अध्यात्मिक, तरी सेवा चं काय स्तर आहे आपण समजू नाही शकत. यशोदा माई जे श्रीकृष्णांना आध्यात्मिक जगतामध्ये करते ते पुजारीला करायला मिळतं, विचार करा आपली किती मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. तर जे व्यक्ती वसुदेव आणि देवकीचा इथे संदर्भ आहे, तसंच नंद आणि यशोदा जर ते श्रीकृष्णांना नेहमी बघताय, श्रीकृष्ण नेहमी आलिंगन करते, परमपवित्र आहेत, अशा प्रकारे जो जो भक्त
नेहमी परमेश्वराच्या सेवेमध्ये व्यस्त आहे त्या व्यक्तीला आपण समजायला पाहिजे हा व्यक्ती शुद्ध अवस्थेत आहे. म्हणून एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांचे आपण खूप खूप आभारी आहोत की त्यांनी विविध प्रकारच्या व्यक्तींना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्थान दिलंय. कोणाला पुस्तक वाचायची सेवा आवडते तर त्यांच्यासाठी पुस्तकं दिलेत. कोणाला म्हणतात की नाही हो प्रभूजी पुस्तक वाचायला थोडं जड जातं तर त्यांना श्रवणाचा सेवा दिली आहे. कोणाला सांगितलंय की ठीक आहे तुम्ही स्वयंपाकाची सेवा घ्या, कोणाला सांगितलंय तुम्ही झाडू मारायची सेवा घ्या, कोणाला सांगितलं तुम्ही डेकोरेशनची सेवा घ्या, कोणाला सांगितलं तुम्ही मूर्तीला ड्रेसिंगची सेवा घ्या, कोणाला सांगितलं हरिनाम संकीर्तनाची सेवा घ्या. अशा प्रकारे इस्कॉनच्या त्या कुंपणामध्ये श्रील प्रभुपादांनी इनकाउंटेबल आपण त्याला मोजू नाही शकत अशा वेगवेगळ्या सेवा आपल्याला निर्माण करून दिल्या आहेत जेणेकरून आपल्यामध्ये जे कलाकौशल्य आहे ते आपण श्रीकृष्णांना अर्पण करू. आणि त्या कलाकौशल्याला अर्पण करण्यामध्ये जर आपण खरोखर खोल गेलो तर आपण नेहमी ब्रह्मसंस्पर्शन आपण होऊ शकतो आणि नेहमी परमेश्वराला आपण परम पवित्र करू शकतो. श्रील रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे नवाब हुसेन शाहच्या राज्यामध्ये सेवा करायचे आणि म्हणून स्वतःला नेहमी निम्न समजायचे. म्हणायचे आम्ही काय केलं माहिती आहे, आम्ही एका नीच ब्राह्मण द्रोही गोद्रोही राजाच्या हातातले आम्ही एक साधन बनलो. त्यांनी सांगितलं असं करा तर आम्ही असं करायचो, म्हणजे आमच्यापेक्षा नीच कोणी नाही. आणि म्हणून रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी जेव्हा महाप्रभूंना भेटतात तेव्हा थोडे दूरच असतात. ते म्हणतात नाही आम्हाला स्पर्श करू नका, मग आलिंगन करू नका. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटलं, जेव्हा सनातन गोस्वामींना चंद्रशेखर आचार्यांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू वाराणसीला जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा सनातन गोस्वामी बाहेरच उभे असतात. मग ते चंद्रशेखर आचार्यांना म्हणतात की बघा बाहेर कोणी आहे का, मग ते बाटमध्ये घेऊन येतात. तर सनातन गोस्वामी दरवाज्यातून थोडेसे आतमध्ये येतात, असे लाजलेले असतात एकदम. श्री चैतन्य महाप्रभू दुसरीकडे बसले असतात, उठून धावत जातात आणि सनातन गोस्वामींना घट्ट आलिंगन करतात. आणि तेव्हा सनातन गोस्वामी म्हणतात नाही नाही मला स्पर्श करू नका, मी खूप नीच आहे, मी खूप नीच. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, तोमा देखी तोमा स्पर्शी गाई तोमार गुण सर्वेंद्रिय तृप्ती शास्त्र निरूपण. म्हणतात तुम्हाला बघणं, तुमच्यासारख्या शुद्ध भक्ताला बघणं, तुम्हाला तुमच्यासारख्या शुद्ध भक्ताला स्पर्श करणं, गाई तोमार गुण आणि तुमच्यासारख्या शुद्ध भक्तांचं गुणगान करणं, हेच तर या इंद्रियांची परिपूर्णता आहे. का बरं, कारण सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी जरी त्या मुसलमान राजाच्या सभेतले जरी मंत्री असले तरी पण त्यांच्या मनामध्ये त्यांना ती खंत भावना होती. आणि त्या मुसलमान राजाचे ते मंत्री कसे बनले होते, त्यांना धमकी दिली होती या सर्व गावांना आम्ही जाळून टाकू आणि या सगळ्या हिंदूंना जाळून टाकू जर तुम्ही दोघांनी माझ्या राज्यामध्ये सेवा नाही केली तर. अर्थात दमदाटी करून त्यांना सेवेमध्ये टाकलं होतं. पण तरी पण जी काही त्यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी काही राजासाठी जी सेवा होती ती करून यायचे आणि लगेच त्यांनी त्यांच्या घरी एक गुप्त वृंदावन बनवलं होतं. आणि त्या गुप्त वृंदावनामध्ये मदन मोहन मंदिर बांधलं होतं. संध्याकाळी येऊन लगेच परमेश्वराला आपलं हृदय अर्पण करायचे. तसेच रूप गोस्वामी आहेत, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना प्रयाग इथे भेटले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू दुरूनच बघतायत, ते दुरूनच नमस्कार करत होते. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं. नंतर काही दिवसांनी वल्लभ भट्ट हे श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला येतात. तर श्री चैतन्य महाप्रभूंना नमस्कार करतात तेव्हा दूर रूप गोस्वामी बसलेले असतात. का त्यांना वाटतं की मी तर नीच आहे तर मी दूर बसायला पाहिजे. मग तेव्हा वल्लभ भट्ट म्हणतात की मी श्री चैतन्य महाप्रभूंना माझ्या घरी बोलवलंय प्रसादासाठी आणि तुम्ही त्यांच्या सोबत आहात तर तुम्ही पण या. तर तेव्हा रूप गोस्वामी म्हणतात आम्ही नाही येऊ शकत, तुम्ही पवित्र श्री चैतन्य महाप्रभूंना बोलवलंय तुम्ही त्यांना बोलवा, आम्ही नाही येऊ शकत, आम्ही दूषित आहोत. तेव्हा वल्लभ भट्ट भागवतातला एक श्लोक सांगतात की म्हणतात ज्या लोकांच्या जिभेवर नेहमी हरिनाम आहे ते लोक कधी दूषित नाही होऊ शकत. आणि तो श्लोक जेव्हा वल्लभ भट्ट रूप गोस्वामींच्या स्तुतीमध्ये म्हणतात जेव्हा की रूप गोस्वामी म्हणतात आम्ही दूषित आहेत, तो श्लोक ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद होतो. म्हणतात वल्लभ भट्ट खरे वैष्णव आहेत. वल्लभ भट्टांनी रूप गोस्वामींचं वाक्य नाही ऐकलं की नाही नाही आम्ही दूषित आहोत. वल्लभ भट्टाने रूप गोस्वामींचं वाक्य न ऐकता त्यांचा व्यवहार बघितला आणि त्या व्यवहाराद्वारे त्यांनी निष्कर्ष लावला यांनी कितीही काही केलं असेल पण यांच्या जिभेवर नेहमी हरिनाम आहे म्हणून हे नेहमी पवित्र आहेत. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू वल्लभ भट्टावर खूप खुश झाले आणि वल्लभ भट्टाच्या घरी प्रसाद घ्यायला गेले. तशा प्रकारे आपण बघतो की कसं जे लोक परमेश्वराच्या संबंधात आहेत त्यांचं नेहमी गुणगान केलं जातं.
नारद मुनींबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की नारद मुनी एकदा परमेश्वराकडे जातात आणि परमेश्वराला विचारतात, मी असं ऐकलंय की शुद्ध भक्त त्यांच्या दृष्टीने कोणातरी पवित्र करू शकतात, तर हे खरं आहे का नारायण? तर नारायण म्हणतात, मला एवढं सांगू शकत नाही, पण एक काम कर, तो बघ पृथ्वीवर एक समुद्र दिसतोय, हो तिथे मी तुला एक मासा दिसतोय, हो त्या मास्याला जाऊन विचार, मासा सांगेल. नारद मुनी विचार करतात, अरे मासा कसा काय सांगेल, पण म्हणजे ठीक आहे, नारायण म्हणतात जाऊया. तर त्याने मास्याकडे गेले, मासा मासा मी असं ऐकलंय की शुद्ध भक्त जर आपल्याला बघितलं तरी आपली आध्यात्मिक प्रगती होते, आपण शुद्ध होतो, हे खरं आहे का? मी नारायणाला विचारलं पण नारायणाने तुझ्याकडे यायला सांगितलं. तर त्या माशाने असं बघितलं नारद मुनींकडे आणि तो मरण पावला. नारद मुनींना खूप वाईट वाटलं, अरे याचं मरण झालं माझ्यामुळे. परत नारायणाकडे गेले, नारायणाकडे, अहो तुम्ही मला माशाकडे पाठवलं पण माशा तर मरण पावला. नारायण म्हणाले, अरे मरण पावला मलाही नव्हतं माहिती, एक काम कर, तो बघ तो हरिण दिसतोय का तुला, त्या हरिणाला जाऊन विचार. नारमुनी हरिणाकडे आले, हरिणा मी असं ऐकलंय की असं असं आहे, मग मी नारायणाला विचारलं तर नारायणाने तुझ्याकडे पाठवलं. तर हरिणाचं खाली गवत खात होतं, त्याने नारद मुनींकडे बघितलं, असं बघितलं, असं बघितलं, मरण पावला. नारायणाने हे जे पाठवलं होतं, नारद मुनी एवढे घाबरले, म्हणाले माझ्यामुळे लोकांचा मृत्यू होतोय, काय करू याचा आता परिस्थिती. परत नारायणाकडे गेले, नारायणाने सांगितलं, अरे असं कसं काय झालं, एक काम कर, ती बघ ती गाय दिसते का तुला, तर गाईला विचार. गाईकडे गेले, गाई असं आहे का की शुद्ध भक्ताची दृष्टी जरी झाली तरी आपण शुद्ध होतो, गाईने असं बघितलं, गाय मरण पावली. नारद मुनी म्हणाले, माझ्यावर गोहत्याचं पाप लागलं आणि हे सगळं नारायणामुळे होतं, असं कसं काय होतंय? नारायणाकडे गेले, म्हणाले मला जे काही उत्तर आहे ना ते तुम्ही स्पष्टपणे सांगा, पण मी आता कुठे जाणार नाही. नारायण म्हणाले, अरे मलाही नाही कळत असं का होतंय, शेवटची अशी माझी एक विनंती आहे, तो माणूस दिसतोय का तुला, तरुण मुलगा दिसतोय का तो, त्या तरुण मुलाला जाऊन विचार. नारद मुनी घाबरत घाबरत त्या तरुण मुलाकडे आले आणि म्हणाले, मला नारायणाने तुझ्याकडे पाठवलंय या प्रश्नाचं उत्तर पाठवायला, तर त्याच्याबद्दल तुला काही माहिती आहे का? कृपा झाली की तो मुलगा मरण नाही पावला. त्या मुलाने बघितलं नारद मुनींकडे, म्हणाले, नारद मुनी तुम्ही मला ओळखलं का, मी तोच मासा आहे जो तुमच्या दृष्टीमुळे अनेक 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 जन्म झेप घेऊन मला हरिणाचा जन्म मिळाला, मला वृक्षाचा जन्म मिळालाच नाही, मला पक्ष्यांचा जन्म मिळालाच नाही. जनरली उत्क्रांती जेव्हा होते तेव्हा जलचर, त्याच्यानंतर स्थावर, त्याच्यानंतर पक्षी, त्याच्यानंतर प्राणी, त्याच्यानंतर मनुष्य, अशी उत्क्रांती होते आत्म्याची. तर म्हणाले, तुम्ही एकदा मला बघितलं त्याच्यामुळे मला हरिणाचा जन्म मिळाला, मग तुम्ही पुन्हा आले आणि हरिणाचे जन्मामध्ये मी तुम्हाला बघितलं तर पटकन मला गाईचा जन्म मिळाला, आणि गाईचा जन्म मिळाल्यानंतर पटकन मला आता मनुष्याचा जन्म मिळाला. 80 लाख योनी जे साधारणपणे मला मिळाले असते, पण त्या 80 लाख योनींना तुमच्या दृष्टिपथामुळे मला फक्त 4 जन्मामध्ये मला मनुष्य जीवन मिळालं, हा पुरावा आहे की शुद्ध भक्ताचा जेव्हा दृष्टिपात होतो तेव्हा आपण शुद्ध होतो. म्हणजे जर कोणी बघितलं जरी आपल्याला तरी, तर तो जो श्लोक आहे ज्याच्यामध्ये गंगा देवी, गंगा देवींना उत्तर मिळतं भगीरथ महाराजांकडून की तुमच्यामध्ये जेव्हा शुद्ध भक्त स्नान करतील तेव्हा तुम्ही पण शुद्ध व्हाल, त्यांचा स्पर्श जेव्हा होईल, तर त्या श्लोकावर जीव गोस्वामी तात्पर्य देतात की स्पर्श होणे म्हणजे स्नान करणेपर्यंत मर्यादित नाही आहे. जीव गोस्वामी म्हणतात, भगीरथ महाराज गंगा देवींना सांगतायत, तुम्ही तीर्थक्षेत्रांमध्ये पण वाहणार, हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी इथे पण वाहणार, तुम्ही फक्त दुसरीकडे नाही वाहणार, तर तेव्हा शुद्ध वैष्णव लोक येतील आणि ते तिथे आजूबाजूला संकीर्तन वगैरे करत असतील. गंगा देवी तुम्हाला तुमच्या कल्मषांची काळजी करायची गरज नाही आहे, तुम्ही डोळ्यांनी जरी शुद्ध भक्तांना स्पर्श केला तरी तुम्ही पवित्र व्हाल. तर म्हणून डोळ्यांनी, विचारांनी, आपल्या हृदयाने जरी आपण परमेश्वराला किंवा परमेश्वराच्या शुद्ध भक्तांना जर स्पर्श केला तरी आपण स्वतःला शुद्ध करू शकतो. मी या क्षणी श्री वृंदावन धाम इथे आहे, एका यात्रेसाठी आलोय, आणि इथे काल आम्ही नरोत्तम दास ठाकूर यांच्या समाधीला गेलो होतो, आणि नरोत्तम दास ठाकूर यांच्याबद्दल मला एक गोष्ट आठवली की नरोत्तम दास ठाकूर यांना दीक्षा घ्यायची होती लोकनाथ गोस्वामी यांच्याकडून, आणि लोकनाथ गोस्वामी स्वतःला खूप नम्र समजायचे. लोकनाथ गोस्वामी म्हणायचे, मी एक साधक वैष्णव आहे, मी दुसऱ्याला दीक्षा कशी देऊ? कारण जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याला दीक्षा देतात तेव्हा ते गुरु होतात आणि दुसरा व्यक्ती शिष्य होतो, अर्थात गुरु हा शिष्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर म्हणून लोकनाथ गोस्वामी म्हणतो
म्हणतात मी माझ्या शिष्याच्या पेक्षा श्रेष्ठ होईन, म्हणजे मी एका वैष्णवापेक्षा श्रेष्ठ होईन. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी जी शिकवण दिली ती आहे गोपी भरतूर पद कमलयोर दास 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 अनुदास. तर मला दास 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 अनुदास बनायचं आहे, एकाही वैष्णवापेक्षा मला श्रेष्ठ नाही व्हायचंय. तर नरोत्तम दास ठाकूर वारंवार लोकनाथ गोस्वामींना विनंती करतायत, कृपया मला तुम्ही शिष्य बनवा, पण लोकनाथ गोस्वामी देत नव्हते. मग नरोत्तम दास ठाकूरांनी काय विनंती केली, ते म्हणतात की का नाही देणार तुम्ही. म्हणाले अरे तू खूप मोठा राजकुमार आहेस, तू खूप मोठ्या घराण्याचा आहेस, आणि मी तुला कुठे काही दीक्षा देऊ. तर मग नरोत्तम दास ठाकूरांनी ठरवलं मला आता काहीतरी यांना पटवून द्यायला लागेल की नाही मी पण नम्र आहे म्हणून. मग त्यांनी बघितलं रोज सकाळी लोकनाथ गोस्वामी हे यमुनेच्या काठावर एका झाडा झुडपांमध्ये सकाळचे जे क्रिया आहेत ते करायला यायचे. नरोत्तम दास ठाकूरांना लक्षात आलं की ती जागा लोकनाथ गोस्वामींसाठी आपण जर साफ स्वच्छ करून ठेवली तर. म्हणून ते क्रिया केल्यानंतर नरोत्तम दास ठाकूर जे एका राज्याचे राजकुमार होते ते तिथे गेले आणि त्यांनी स्वतःच्या हातांनी ते जे तिकडे सांडलं होतं ते स्वतःच्या हातांनी त्यांनी ते सावरलं, ते दुसरीकडे फेकलं. ती जागा त्यांनी खूप छान साफ केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2, 2:30, 3 वाजता वगैरे येऊन तिथे पाणी शिंपडलं आणि ती जागा असे ते काटे किंवा तिथे काही पानं वाळलेली पानं काही काड्या वगैरे पडलेले असेल ते सगळे साफ केलं, अशी ती तो पूर्ण जागा साफ केली, त्याच्यावर पाणी शिंपडलं, थोडं जरा छान करून ठेवलं. लोकनाथ गोस्वामी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं की अरे ही जागा साफ करून कोणी ठेवली आहे. पण त्यांना म्हटलं की असंच चुकीने कधी काय कोणी केलं असेल. मग परत त्यांनी त्यांच्या सकाळच्या क्रिया केल्या, परत लोकनाथ नरोत्तम दास ठाकूरांनी दुसऱ्या दिवशी ते स्वतःच्या हातांनी. आणि असं नाही की अरे काय मी करतोय, चेहऱ्यावर काही वेगळे हावभाव, आनंदाने कृतज्ञतेने सौभाग्याच्या भावनेने स्वतःच्या हाताने त्यांनी ते सगळं साफ केलं. असं 1 नाही 2 नाही 3 दिवस झालं. लोकनाथ गोस्वामी म्हणतात 1-2 दिवस चुकीने होऊ शकतं, बरोबर जिथे मी माझे क्रिया करतो तिथे कोणतरी साफ करते तर मला बघायला पाहिजे. तर नरोत्तम दास ठाकूर लोकनाथ गोस्वामींच्या त्या वेळेच्या आधी यायचे. लोकनाथ गोस्वामींनी ठरवलं मी आता नरोत्तम दास ठाकूर यांच्या वेळेच्या आधी येईल. त्यांना नाही माहिती नरोत्तम दास ठाकूर, पण ते 1-1.5 वाजता पोहोचले तिथे आणि लोकनाथ गोस्वामी झाडा झुडपांच्या मागून बघतायत की कोण येतोय. त्यांना शॉक बसला, हा माझा राजकुमार, याला मी दीक्षा द्यायला तयार नाहीये, हा तिथे आला. आणि आनंदाने त्यांनी पुन्हा एकदा ती जागा पूर्ण साफ स्वच्छ केली, रेडी केली, यमुनेचं पाणी आणलं, ते तिथे असं थोडं शिंपडलं आणि सगळं तयार करून ठेवलं आणि बरोबर असं कुठेतरी जाऊन लपला. त्यांना इतका शॉक बसला, लोकनाथ गोस्वामी नरोत्तम दासकडे गेले आणि म्हणे नरोत्तम तू हे काय करतोयस, हे सगळं करायची तुला काय गरज आहे. तेव्हा लोकनाथ गोस्वामींना नरोत्तम दास ठाकूरांनी म्हटलं माझं श्रेष्ठ जन्म, माझं श्रेष्ठ कुळ कदाचित तुमची शरण घेण्यासाठी एक अडचण बनते, म्हणून तुम्हाला हे पटवून देण्यासाठी की नाही मला तुमच्यासारख्या शुद्ध भक्ताचा आश्रय घेणं हे गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठी कृपा जी असते ती गुरूंची आश्रयाची कृपा असते, तर कृपया तुम्ही मला दीक्षा देणार का. आणि ज्या प्रकारे नरोत्तम दास ठाकूर हे बोलत होते कसं आहे, एक असतं वाक्य आणि दुसरं असतं ते वाक्य बोलताना आपल्या चेहऱ्यावर काय हावभाव असतात, त्या आवाजामध्ये किती कन्विक्शन, किती त्याच्यामध्ये दृढ विश्वास असतो. तर ज्या प्रकारे नरोत्तम दास ठाकूर लोक लक्षात आलं हा फक्त बोलायला नाही बोलत आहे, याला खरोखर विश्वास आहे. हे प्रसंग झाल्यानंतर लोकनाथ गोस्वामींनी नरोत्तम दास ठाकूरांना दीक्षा प्रदान करण्यासाठी परवानगी दिली आणि नंतर एकच शिष्य आहे लोकनाथ गोस्वामींचे, ते आहेत नरोत्तम दास ठाकूर. पण नरोत्तम दास ठाकूरांनी मग नंतर जीव गोस्वामींकडून ट्रेनिंग घेतली आणि नंतर मग ते पूर्व बंगाल, ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, त्या पूर्ण पूर्व बंगालला, बांगलादेशला त्या एका व्यक्तीने प्रचार करून आजपर्यंत तिथे वैष्णव आहेत. तर अशा प्रकारे जेव्हापर्यंत आपण गुरूंचा पूर्णपणे आश्रय घेत नाही तेव्हापर्यंत ती शक्ती मिळत नाही, तेव्हापर्यंत आपल्याला प्रचार करण्यासाठी तो जो एक कॉन्फिडन्स लागतो तो मिळत नाही. असं अशा प्रकारे शुद्ध भक्तांची सेवा करण्याचा हा एक खूप मोठा
गुण आहे. आपण म्हणू ना की कमीत कमी मनुष्य जन्मामध्ये आपण सेवा करू शकतो, पण समजा झाडं झुडपं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते तर सेवा नाही करू शकत. या झाडा झुडपांना पशु पक्षींना पण केवळ एका शुद्ध भक्ताने जर बघितलं, डोळ्यांनी जरी स्पर्श केला तरी त्यांना मुक्ती मिळू शकते. म्हणून शास्त्रांमध्ये असं एक वाक्य आहे, देवो देवम भाजयेत. देवो देवम भाजयेत म्हणजे देवता म्हणजे मोठ्या स्तरावरचे जीवात्मा, खूप विश्वासू जीवात्मा. तर देवो देवम भाजयेत म्हणजे एक शुद्ध व्यक्तीच दुसऱ्या शुद्ध व्यक्तीची सेवा करू शकतो. म्हणून जर आपल्याला परमेश्वराची सेवा करायची असेल, जे सर्व शुद्धतेचे आणि पावित्र्याचे स्रोत आहेत, तर आपल्याला पण पवित्र व्हायला लागेल. म्हणून आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, कारण आपल्याला पवित्र परमेश्वराची सेवा करायची आहे, तर मध्ये एक व्यक्ती आहेत, त्यांना म्हणतात गुरु. श्री गुरूंची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा श्री गुरूंच्या कृपेने आपल्याला हळूहळू प्रशिक्षण मिळतं आणि आपल्यामध्ये शुद्धता येते आणि त्या शुद्धतेने युक्त होऊन आपण शुद्ध परमेश्वराची सेवा करू शकतो. म्हणून मूर्तीपूजा जेव्हा आपण आपल्या घरी करतो, मंदिरामध्ये जेव्हा ड्रेसिंग करतो, मंदिरामध्ये जेव्हा आरती करतो, एक आहे ती क्रिया आणि एक आहे चेतना की हे परमेश्वर आहेत, हे लाकूड नाही आहेत, हे संगमरवर नाही आहेत, हे धातू नाही आहेत, आणि त्या चेतनेमध्ये प्रवेश करून परमेश्वराचं ड्रेसिंग करणं. दररोज आपण जेव्हा ड्रेसिंग करतो, ऑल्टरमध्ये जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला हे जाणीव पाहिजे, हे स्वयं साक्षात भगवंत आहेत आणि यशोदा माईच्या स्थानावर मला सेवा करायची चान्स मिळते. श्री गुरूंची कृपा आहे, श्री गुरूंनी मला दीक्षा दिली आहे, श्री गुरूंनी मला सांगितलं आहे, प्रभुपादाने सांगितलंय 16 माळ आणि 4 नियम केले तर तुम्ही परमेश्वरला स्पर्श करू शकता, नाहीतर दुसऱ्या मंदिरामध्ये आपल्याला स्थान नाही मिळत. म्हणून देवो देवम भाजयेत म्हणजे आपण गुरूंचं आज्ञापालन करून गुरूंच्या निर्देशनाप्रमाणे ड्यूटी वर्शिप करायला पाहिजे. आपल्या घरी समजा इस्कॉनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण एका पद्धतीने भगवंतांची पूजा करायचो, पण ती भगवंतांची पूजा आपण आपल्या हिशोबाने करत होतो किंवा आपण इथून तिथून ऐकलं असेल, पण इस्कॉनच्या मंदिरामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रांची किंवा आपल्या घरी जर मूर्ती असेल त्यांची पूजा कशी करायला पाहिजे, आपण कुठल्या भावनेत करायला पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे, आणि त्या योग्य भावनेमध्ये जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा ती मूर्तीपूजा बरोबर होईल. जर अयोग्य भावनेने आपण मूर्तीपूजा केली तर त्याला म्हणतात मग सेवा अपराध. म्हणून मूर्ती खूप कृपाळू आहेत, मूर्ती इतके कृपाळू आहेत की एक नास्तिक व्यक्ती पण जेव्हा मंदिरात येतो तर ते राधा कृष्णांचं सुंदर रूप, गौर नितायचं सुंदर रूप, जगन्नाथ बलदेवचं सुंदर रूप बघून प्रभावी होतो. तर एकीकडे मूर्ती इतके कृपाळू आहेत की धातूचं शरीर स्वीकारत आहेत आणि कोणालाही लहानशा बाळाला पण कळतं की अरे हे किती सुंदर आहेत, दर्शन देत आहेत. पण मूर्तीपूजाचं एक हे पण आहे, जर अयोग्य चेतनेने आपण मूर्तीपूजा केली तर आपल्याला अपराध पण मिळतात. म्हणून नेहमी मूर्तीपूजेची क्रिया आरतीची क्रियापेक्षा खूप महत्वाचं आहे. आरती करण्यापूर्वी आणि मूर्तीला ड्रेसिंग करण्यापूर्वी आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपली चेतना काय, परमेश्वराला, कारण परमेश्वर परमप्रिय आहेत, परमेश्वराला कोण स्पर्श करू शकतात? ऍक्च्युअली परमेश्वराला स्पर्श करू शकतात शुद्ध भक्त, पण शुद्ध भक्त फार कमी आहेत. आणि शुद्ध भक्त म्हणतायत की इतके मंदिर उघडले आहेत श्रील प्रभुपादांनी आणि त्यांच्या शिष्यांनी पण, तर परमपूज्य लोकनाथ महाराज आहेत, परमपूज्य राधानाथ महाराज आहेत, परमपूज्य गोपाल कृष्ण महाराज आहेत, परमपूज्य भक्ती चारू महाराज आहेत, यांनी एकच मंदिर उघडलं आहे का? नाही. या सर्व शिष्यांनी प्रभुपादांच्या पदचिन्हांवर अनेक अनेक मंदिरं उघडली आहेत. ऍक्च्युअली शुद्ध भक्त तेच व्यक्ती आहेत जे परमेश्वराला स्पर्श करू शकतात. तर ऍक्च्युअली परमपूज्य लोकनाथ महाराज कुठे कुठे मूर्तीपूजा करतील, पंढरपूरला आहे त्यांचं मंदिर, आरावळेला त्यांचं मंदिर आहे. म्हणून परमपूज्य लोकनाथ महाराजांनी त्यांच्या शिष्यांना अधिकार दिलाय, मी जसं सांगतोय, जसं मी प्रभुपादांकडून ऐकलंय तसं मी तुम्हाला सांगतोय की कशी मूर्तीपूजा करायची आहे, तर म्हणून त्या हिशोबाने जर तुम्ही पूजा केली तर तुम्ही पण पवित्र आहात. का? कारण तुम्ही शुद्ध भक्ताचा संश्रय घेतलाय आणि त्या भावनेमध्ये जर आपण पूजा केली तर आपण मूर्तीला स्पर्श करू शकतो. जर आपल्यामधून कुठल्याही पुजारीला वाटलं मी भगवंतांच्या मूर्तीला स्पर्श करतोय, तो अहंकार घेऊन जर आपण ऑल्टरमध्ये स्पर्श प्रवेश केला तर आपल्याकडून खूप मोठी चूक होईल. म्हणून एक असते मानस पूजा,
मानस पूजा म्हणजे परमेश्वर स्पर्श करण्यापूर्वी काही मंत्र बोलायचे असतात. नाहम विप्रो न च नरपतीर नापी वैश्यो न ना शूद्रो नाहम वर्णी न च गृहपतीर ना वनस्थो यतिर्वा किंतु प्रोद्यन निखिल परमानंद पूर्णामृताब्धेर गोपी भरतूर पद कमलयोर दास दासानुदास. तर श्री गुरु योग्य व्यक्ती आहेत परमेश्वराला स्पर्श करण्यासाठी, त्यांना ड्रेसिंग करण्यासाठी, पण श्री गुरु एकच आहेत. आणि श्री गुरूंनी प्रचाराच्या भावनेने खूप मंदिरं उघडली आहेत, तर प्रत्येक ठिकाणी श्री गुरु नाही करू शकत. म्हणून श्री गुरूंनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे. परमेश्वराला स्पर्श करण्यासाठी प्रत्येक पुजाऱ्याने श्री गुरूंना स्मरण करून श्री गुरूंना धन्यवाद म्हणायला पाहिजे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी उपस्थित नाही राहू शकत आणि तुम्ही योग्य व्यक्ती आहात म्हणून तुमचं प्रतिनिधित्व म्हणून करतोय. या भावनेने जेव्हा आपण मूर्ती पूजा करू तर ती योग्य मूर्ती पूजा आहे. म्हणून शुद्ध भक्तांच्या चरणांना स्पर्श करणं, शुद्ध भक्तांच्या डोळ्यांना स्पर्श करणं, शुद्ध भक्तांच्या विचारांना स्पर्श करणं हे किती आपल्यासाठी पवित्र आणि खूप चांगली गोष्ट आपल्याला गुरु शिष्य परंपरेमध्ये दिली आहे. आणि विचार करा, जर शुद्ध भक्तांच्या डोळ्यांनी जरी आपल्याला स्पर्श झाला तरी आपण पवित्र होतोय. शुद्ध भक्तांच्या डोळ्यांचा स्पर्श जर गंगादेवीला झाला तर गंगादेवी पवित्र होते. जर कोणा शिष्याने त्याच्या योग्य भावनेने आणि प्रामाणिकपणाने श्री गुरूंच्या हृदयाला स्पर्श केला तर काय होईल? जर श्री गुरूंच्या डोळ्यांना स्पर्श करून पण तो पवित्र होतोय, जर श्री गुरूंच्या विचारांना स्पर्श करून पण तो पवित्र होतोय, जर आपल्यामधून कोणी श्री गुरूंच्या हृदयाला जर स्पर्श केला, विचार करा, हृदय म्हणजे सगळ्यात मार्मिक जागा, सगळ्यात कोमळ जागा. म्हणून आपण नेहमी प्रार्थना करायला पाहिजे की आपण जो अधम पतित आहोत तर कमीत कमी जगू, कमीत कमी जिथे गुरु महाराज असतील तिथे जर आपण, त्यांचं शरीर जर तिथे असेल, वपू असेल, तर तिथे जाऊन पोचायला पाहिजे आपण. आणि त्यांनी जर आपल्याला बघितलं तरी आपले पावित्र्य होतं. आणि या सगळ्यांच्या पलीकडे खूप खोल एक विचार आहे, तो म्हणजे डोळ्यांना स्पर्श करणं, चरणांना स्पर्श करणं हे तर फायद्याचं आहेच, पण गुरु महाराजांचं सगळ्यात मार्मिक ठिकाण आहे त्यांचं हृदय. काय मी असं करू जेणेकरून मी परमेश्वराच्या शुद्ध प्रतिनिधीच्या हृदयाला स्पर्श करू शकतो? तर या विचाराला जर आपण आपापल्या जीवनामध्ये मनन केलं, जसं श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात राहतात, तसे श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ते पण प्रत्येकाच्या हृदयात राहतात. आपण जेव्हा शुकतालला गेले होतो तेव्हा मी म्हटलं होतं की शुकदेव गोस्वामींच्या स्तुतीमध्ये पहिल्याच स्कंदामध्ये सूत गोस्वामी जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा शुकदेव गोस्वामींना प्रणाम करतात, तेव्हा म्हणतात सर्व भूत हृदयम मुनीनाम आनतोस्मी. शुकदेव गोस्वामींना जेव्हा स्तुती करतात तेव्हा म्हणतात सर्व भूत हृदयम. तर तेव्हा मी म्हटलं होतं की शुकदेव गोस्वामी पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये कसं काय आहेत, तर जसं श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहेत तर श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त पण सर्वांच्या हृदयात आहेत. अर्थात श्रील प्रभुपाद आणि श्री गुरु हे सर्वांच्या हृदयात आहेत. तर आपण खोल प्रार्थना करायला पाहिजे श्री गुरूंना आणि प्रभुपादांना, माझ्या ज्या उणीवा आहेत, माझ्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्या तुम्हाला सर्व माहिती आहेत कारण तुम्ही माझ्या हृदयामध्येच राहता. काहीतरी एक मार्ग द्या, काहीतरी एक सुचवा जेणेकरून मी लहानशी काहीतरी गोष्ट करेन. दीर्घकालीन नाही करू शकत, माझ्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे, पण कुठेतरी या मनुष्य जीवनामध्ये, या सौभाग्याच्या जीवनामध्ये कुठेतरी एक काहीतरी अशी गोष्ट करेन जेणेकरून मी तुमच्या हृदयाला स्पर्श करेन. आणि ज्या दिवशी मी तुमच्या हृदयाला स्पर्श करेन त्या दिवशी तुम्ही नक्कीच पवित्र होणार, कारण तुमच्या हृदयामध्ये नेहमी गोविंद राहतात, परमेश्वराच्या हृदयामध्ये परमेश्वर नेहमी शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये राहतात. जर आपण शुद्ध भक्तांच्या हृदयाला स्पर्श केला तर नक्कीच परमेश्वरला स्पर्श होईल आणि या प्रकारे आपण आपलं शुद्ध जीवन जगू शकू. आपण अशा प्रकारे शुद्ध भक्तांचे नेहमी ऋणी आहोत. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती, नरोत्तम दास ठाकूर, आपल्या जीवनामध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद विशेष आणि त्यांचे शिष्य जे इस्कॉन संस्थेमार्फत आपल्याला शुद्ध भक्तीचा रस्ता दाखवत आहेत त्यांच्या प्रति खूप ऋणी आहोत आपण. आणि आपण त्यांना आज वंदन करू, त्यांना स्मरण करू आणि लक्षात ठेवू नेहमी गंगा नदी आपल्याला पवित्र करेल दीर्घ काळानंतर, पण शुद्ध भक्त आपल्याला तत्क्षण ततो सद्यो विमुच्येत आपल्याला शुद्ध करू शकतात. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही एक संधी दिली श्रीमद भागवतावर काही विचार मांडण्याची. आणि श्रील प्रभुपादांप्रती पण खूप कृतज्ञता, माझ्या स्वतःच्या गुरु महाराजांप्रती पण खूप खूप कृतज्ञता की हे सगळे शुद्ध विचार बोलायला पण माझी पात्रता नसताना
हे अत्यंत उंच विचार आहेत, अत्यंत शुद्ध विचार आहेत, पण भागवतामध्ये हेच तर आहे. म्हणून एकमेकांना जेव्हा आपण स्मरण करून देऊ, भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, स्मरंत स्मारयंतश्च, स्मरंत स्मारयंतश्च मिथ अघ ओघम हरी. तो श्लोक मी नंतर पाठवीन, पण खूप सुंदर श्लोक आहे 11व्या स्कंदामध्ये, स्मरंत स्मारयंतश्च. तर याच्यामध्ये काय लिहिलंय की भक्त लोक काय करतात, स्मरंतस स्वतः स्मरण करतात, स्मारयंतश्च, स्मारयंतश्च म्हणजे दुसऱ्यांना स्मरण करून देतात, आणि अशा प्रकारे मिथ अघ ओघम हरम हरी म्हणजे एकमेकांच्या मनामध्ये जे पाप आहेत, अघ आहेत, ते अघ नष्ट होतात. कारण हा जेव्हा याला स्मरण करून देतो तेव्हा जो ऐकतो त्याच्या हृदयामधले पाप नष्ट होतात, आणि ज्यांनी ऐकलं तो दुसऱ्याला परत काहीतरी ऐकवतो म्हणून त्याच्यामध्ये. तर मिथ, मिथ म्हणजे एकमेकांना, मिथ अघ ओघम हरम हरी. खूप सुंदर श्लोक आहे की ऍक्च्युली वैष्णव लोक काय करतात, स्मरंतश्च स्मारयंतश्च. तर म्हणून आपला हा जो भागवतम क्लास आहे हा स्मरंतश्च स्मारयंतश्च क्लास आहे. आपण या सौभाग्याला स्मरून श्रील प्रभुपादांना जय जयकार करूया, श्रीमद भागवताला जय जयकार करूया. जय श्रीमद भागवतम की जय, जय श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. आज सकाळी मी श्रील प्रभुपाद समाधी इथे गेलो होतो, आणि श्रील प्रभुपाद समाधी इथे तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केली की तुम्हाला नेहमी अडचण मुक्त, विरोध मुक्त भक्ती करू देत, आणि श्रील प्रभुपाद नेहमी तुमच्यावर कृपा देऊ देत. हरे कृष्ण, जय श्रील प्रभुपाद की जय, हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. आजच्या या भागवतामधला महत्वाचा सार म्हणजे संपूर्ण आश्रय म्हणजे भगवंताच्या शुद्ध भक्तांचा आश्रय घेणं, आणि याच्यामध्ये तुम्ही भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची काही उदाहरणं आणि प्रभूपादांनी कशा प्रकारे त्यांचं अनुकरण करताना अनुसरण केलं, त्याचं उदाहरण नरोत्तमदास ठाकूर यांनी कशा प्रकारे आपल्या गुरुंचा आश्रय घेण्यासाठी जी सेवा केली, आणि कशा प्रकारे शुद्ध भक्तांचा आश्रय जर घेतला तर आपण भक्ती मार्गामध्ये पुढे जाऊ शकतो. तर या सगळ्या विचारांसाठी तुम्हाला यात्रेमध्ये असताना तुम्ही ऑलरेडी एक मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपण गुरुजींचे आपल्या पारंपरिक पद्धतीने जोरदार 3 वेळेस हरिभूत करून एक प्रश्न आहे प्रोजेक्टचा. प्रश्नाच्या आधी माझी एक विनंती आहे की तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा की मला पण श्रीकृष्णाचं स्मरण होऊ दे. आणि रस्ता खूप लांब आहे, पण एकमेकांसोबत जर राहिलो, एकमेकांना जर मदत केली, तर मला आशा आहे की आपण परमेश्वराचं स्मरण करता करता हे जीवन घालवू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद प्रभू. खूप चांगले प्रश्न असा होता की आपण या श्लोकामधून बघितलं की भगवंताची शरण गेले म्हणजे भगवंतांच्या शुद्ध भक्तांना गुरु मानून त्यांची शरण गेले. आपल्यापेक्षा आपल्याकडे एकापेक्षा जास्त शुद्ध भक्तांचा पर्याय असेल तेव्हा कोणत्या शुद्ध भक्तांना गुरु मानून त्यांची शरण घ्यायची हे कसं ठरवलं? हरे कृष्ण. प्रभूजींनी खूप छान प्रश्न विचारला की एकापेक्षा जास्ती असेल तर कोण. तर पहिले जे शुद्ध भक्त सर्वात महत्वाचे आहेत ते म्हणजे आपले दीक्षागुरु. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात प्रथम महत्वाचे जे व्यक्ती आहेत ते आहे दीक्षागुरु. का? तर त्यांनी आपले पाप स्वीकारले, त्यांनी किती मोठा धोका पत्करलाय. आपण जेव्हा आपलं जीवन जगत होतो आणि जेव्हा इस्कॉनच्या संबंधात आलो तेव्हा त्यांनी गुरु शिष्य परंपरेचं प्रतिनिधित्व करून आपले पाप स्वतःवर स्वीकारले आणि आपला हात धरला आणि त्यांच्या गुरूंच्या शृंखलेमध्ये आपल्याला जोडलंय. म्हणजे श्रीकृष्णांशी संबंध आपला जो जोडलाय, ज्या व्यक्तीने, ज्यांनी आपली ओळख नसताना, आपल्याशी नातं नसताना आपले सर्व पाप स्वीकारले, त्यांनी किती मोठा आपल्यावर विश्वास ठेवलाय की नाही आजपर्यंत याच्याकडून काही पाप झाले असतील, आजपर्यंत याच्याकडून काही चुका झाल्या असतील, आणि पण याची प्रामाणिक इच्छा आहे, तर आज मी याला शरण देतो आणि याचा संबंध गुरु शिष्य परंपरेशी जोडून देतो.
तर ज्या व्यक्तीने ओळख नसतानाही आपल्या शब्दाला विश्वास ठेवला, आपण म्हटलं की आजपासून मी रोज 16 माळा करीन, आजपासून मी 4 नियमांचं पालन करीन आणि दास दासानो दास भावनेमध्ये इस्कॉन संस्थेमध्ये मी सेवा करेन, या शब्दांना किती विश्वास ठेवायचा कोणी? जरा बाहेरच्या जगामध्ये आपण म्हटलं आजपासून मी चांगला वागेन तर व्यक्ती विश्वास नाही ठेवत, पण गुरु महाराजांनी आपल्यावर तो विश्वास ठेवला की नाही हे सज्जन व्यक्ती आहेत, हे आपल्या शब्दांना मुकणार नाहीत, हे रोज 16 माळा करतील, हे रोज 4 नियमांचं पालन करतील आणि दास दासानुदास भावनेमध्ये इस्कॉनमध्ये सेवा करतील, याचं या विश्व हे 3 वाक्य बोललो आपण आणि त्याच्यामध्ये किती प्रामाणिकपणा होता काय होता ते आपल्याला सर्वांना स्वतःलाच माहिती आहे, पण त्या 3 वाक्यांवर विश्वास ठेवून जन्मो जन्मांचे पाप, जन्मो जन्मांचे आपले कर्म जे संपता संपत नव्हते ते गुरु महाराजांनी स्वतःवर घेतले आणि म्हणाले आज दीक्षेच्या दिवशी तू पूर्णपणे पापमुक्त झालायस, याच्या पुढे आता काही ते 4 नियम पालन कर आणि या 4 नियमांच्या अनुसार जर जीवन जगलंस आता पाप नाही होणार, तर विचार करा आपल्या त्या 3 वाक्यांवर विश्वास ठेवून एका शुद्ध भक्ताने स्वतःवर एका अर्थाने तो धोका स्वीकारून घेतलाय, म्हणून कृतज्ञता म्हणून जरी आपल्या जीवनामध्ये खूप शुद्ध भक्त आहेत प्रभुपादांचे अनेक अनेक शिष्य आहेत पण सगळ्यात वरचं जे स्थान आहे ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या 3 वाक्यांवर विश्वास ठेवून तो धोका पत्करलाय ते सगळ्यात प्रमुख व्यक्ती आहेत आणि त्यानंतर त्यांचे जे प्रतिनिधी त्यांच्यासाठी त्यांचे जे जवळचे व्यक्ती आहेत, कधी कधी असं होऊ शकतं की शुद्ध भक्तांचा आपल्याला दुर्मिळ संघ असेल, शुद्ध भक्त श्री गुरु दीक्षागुरु आपल्या जीवनामध्ये दीर्घकालीन नसतील पण त्यांचा संघ ज्यांना मिळालाय, गुरु महाराजांनी ज्यांना स्वतःचा वैयक्तिक संघ दिलाय आणि ज्यांनी गुरु महाराजांकडून शिकवणी स्वीकारले आहेत त्यांचा संघ त्याच्या दुसऱ्या स्तरावर आहे, कारण त्यांनी गुरु महाराजांकडून ऐकलंय, त्यांनी गुरु महाराजांकडून वेगवेगळ्या सेवा गुरु महाराजांसाठी केल्या आहेत तर त्यांना एक तो जवळीकपणा मिळाला आहे, त्यांनी गुरु महाराजांचा आश्रय घेतलाय, तर म्हणून गुरु महाराज हे शुद्ध भक्त आहेत त्यांचं पहिलं स्थान आहे, ज्यांना गुरु महाराजांचं संघ मिळालं ते दुसऱ्या स्थानावर आहेत आणि मग नंतर मग बाकीचे पण भक्त बाकी सगळे वैष्णव पण आहेत, तर अशा प्रकारे आपण समजू शकतो प्रभूजी। चालेल, खूप खूप धन्यवाद, माझी कृतज्ञता तुम्हा सर्वांना, जय श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय।